आजचा कार्यक्रम ज्यांच्यामुळे संभव झाला ते ORF फाउंडेशन मुंबईचे अध्यक्ष श्री सुधींद्र कुलकर्णी, ज्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आपण सर्व इथे गोळा झालो आहोत आणि ज्यांचं मनोगत आपण आत्ताच ऐकलं ते श्री प्रल्हाद काठोळे. इथे प्रेक्षकात बसलेले माझ्यासाठी अत्यंत आदरणीय असलेले श्री रामदास भटकळ आणि श्रीमती लैला भटकळ, या महाविद्यालयाची अध्यापक प्राध्यापक मंडळी आणि उपस्थित सर्व युवा मित्रांनो, सुधींद्र कुलकर्णी हा माणूस जरा धक्का देणारा माणूस आहे. इंजिनियर असलेला माणूस प्रथम तर भाजपमध्ये जावा, भाजपमध्ये असलेल्या माणसाने भारत पाकिस्तान मैत्रीचा प्रयत्न करावा, त्या माणसाने गांधीवर पुस्तक लिहावं आणि चरखा भेट द्यावा. तर असले ज्याला आपण असं म्हणू की जे काही मर्यादित कुंपणं आपल्या समाजामध्ये राजकीय विचारांची आखलेली आहेत, या अनेक मर्यादा ओलांडून पलीकडे डोकावणं, त्याच्यामध्ये पाय टाकण्याचं धाडस करणं, असा हा धाडसी माणूस आहे. जेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या लोकांच्या मनामध्ये देखील आणि कधीकधी हातामध्ये देखील तलवारी किंवा बंदुकी धडधडत असतात, तेव्हा इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे मैत्रीची साथ घालायला फार मोठं हृदयही लागतं आणि खूप हिंमतही लागते. मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांना म्हणत होतो की भारत पाकिस्तान मैत्री घडायची असेल तर एक गोष्ट घडली तर भारत पाकिस्तान मैत्री घडेल, प्रत्येक भारतीयाला एकदा पाकिस्तानमध्ये पाठवलं पाहिजे आणि एकदा माणूस पाकिस्तानात काही दिवसांसाठी जाऊन आला तर भारताच्या बाहेर ज्याला असं अशी जागा की जिथे मी भारतातच आहे असं वाटावं, ती दुसरी जागा जगामध्ये फक्त पाकिस्तान आहे. पाकिस्तानमध्ये असताना तुम्ही भारतात नाही हे तुम्हाला चिमटा घेऊन तुम्हाला स्वतःला समजून द्यावं लागतं, इतकी ती भारतासारखी जागा आहे, इतकी ती स्वाभाविक आपल्यासाठी बंधुभावाची आणि मैत्रीची जागा आहे. मध्ये कुंपणं आहेत, इतिहासाची कुंपणं आहेत, राष्ट्रवादाची कुंपणं आहेत, सैन्याच्या इंटरेस्टची कुंपणं आहेत, प्रचंड मोठा वेस्ट इंटरेस्ट आहे की युद्ध सुरू राहायला पाहिजेत, ही सगळी ओलांडून दोन देशातली माणसं 150 कोटी माणसं कशी मैत्री करू शकतील हे प्रयत्न करायला खूप धाडस लागतं. म्हणून मला मनापासून आनंद आहे की आज ते इथे व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मी आज इथे येऊ शकतो आहे. गोष्ट गुरुजी घडण्याची ही गोष्ट प्रल्हाद काठोळे यांनी लिहिली यासाठी कोणतंही औपचारिकता न बाळगता मी त्यांना मनापासून म्हणू इच्छितो की गुरुजी खूप धन्यवाद. मी हे पुस्तक वाचलं आहे, काळजीपूर्वक वाचलं आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राच्या इतिहासात 3 गुरुजी खेड्यात गेले आणि त्याची 3 पुस्तकं निघालीत. अनेक गुरुजी गेलेत पण 3 गुरुजी खेड्यात गेले, तरुणपणात गेले. एक व्यंकटेश माडगुळकर गेलेत आणि बनगरवाडी निघालं. पण बनगरवाडी त्या अर्थाने शिक्षणाची गोष्ट नाही, ती शिक्षकाची गोष्ट आहे, त्यापेक्षाही जास्त ती एका गावाची गोष्ट आहे. दुसरं एक पुस्तक गोविंदराव मुनघाटे नावाच्या शिक्षकाने, गोष्ट काटेमुंढरीची, काटेमुंढरी नावाचं गडचिरोली जिल्ह्यातलं एक खेड आहे आणि तिथे हा तरुण मास्तर जातो आदिवासी गावामध्ये शाळा सुरू करायला, त्याची गोष्ट आहे. साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेली आणि आता हे मराठीतलं 3रं पुस्तक येत आहे. ही जशी एक गुरुजी घडण्याची गोष्ट आहे, त्यापेक्षाही जास्त ही एक माणूस घडण्याची गोष्ट आहे. दाढरे गावातला, पालघर जिल्ह्यातल्या दाढरे गावातला अर्धा आदिवासी गाव ते आणि तिथला एक गरिबाच्या घरचा लहानपणी शेतीवर काम करणारा मजुरी करणारा मुलगा हळूहळू शिक्षणाची दारं उघडून मास्तर बनतो
मास्तर बनल्यानंतर त्याने आपल्या विद्यार्थ्यांना काय काय छळ केला हे आज त्यांना जाणवतं की मी तो छळ केला. आणि मग शिक्षणाची त्यांची दृष्टी उघडल्यानंतर, नवी दृष्टी मिळाल्यानंतर आज ते काय करतात आहे याची अतिशय प्रामाणिक कथा या पुस्तकात मांडलेली आहे. त्यामुळे ती जशी एका माणसाच्या जीवनाची कथा आहे तशीच ती पालघरमधल्या खेड्यांची कथा आहे, आणि तशीच ती आज ग्रामीण भागामध्ये शिक्षण कसं चालतं याचा जणू काय तो दस्तावेज आहे, तो एक फोटो आहे, शब्दांमध्ये घेतलेला फोटो आहे. खूप 100 वर्षांपूर्वी गावगाडा पुस्तक निघालं, आणि 100 वर्षांतर आज आपल्याला एकेकाळचा त्यावेळेचा 100 वर्षापूर्वीचा ग्रामीण महाराष्ट्र कसा होता, तिथली जातीव्यवस्था कशी होती याचा फोटो जर आज हवा असेल तर गावगाडा हे पुस्तक. तर तसंच आत्ताच्या महाराष्ट्रातल्या जे मुंबईमधल्या लोकांना कदाचित कळणार नाही, बघायची संधी मिळणार नाही, पण आदिवासी ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये मूल कसं घडतं, शाळांमध्ये शिक्षण कसं दिलं जातं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या उणीवा आहेत, या सगळ्यांचा जर एक फोटो बघायचा असेल, दस्तावेज बघायचा असेल, तर हे पुस्तक आहे. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन त्याच्या नावावरनं असं पुस्तक प्रकाशित करण्याचं धाडस किंवा असं पुस्तक लिहून घेण्याचं धाडस त्यांनी करावं असं आपल्याला कल्पना येणार नाही, पण या फाउंडेशनने आपल्या कामाची व्याप्ती महाराष्ट्रामध्ये खूप समाजाला जोडून घेण्याची केलेली आहे, आणि समाजातल्या अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आहे, आणि समकालीन प्रकाशन या प्रकाशनाने प्रकाशित केलं. म्हणून या निमित्ताने मी या सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन करू इच्छितो की हे पुस्तक यांनी मराठीत आणलं आणि आज त्या पुस्तकाचं आपण इथे प्रकाशन केलं. म्हणून मी प्रल्हाद काठोलेंचं अभिनंदन करतो. मला आयोजकांनी विषय मात्र हा पुस्तक न देता शिक्षणाशी संबंधी थोडं अन्य बोलायचा विषय दिलेला आहे, सेवाग्राम ते निर्माण, शोध शिक्षणाचा स्वतःचा. मला असा समज होतो याच्यावरनं की त्यांना अशी पक्की खात्री आहे की या माणसाला शिक्षणातलं काही कळत नाही, म्हणून असला धोका घेऊ नये त्याला शिक्षणावर बोलायला सांगण्याचा. म्हणून त्यांनी सोयीस्कररित्या गाडी माझ्या जीवनावर ढकललेली आहे, आणि हे अगदी बरोबर आहे. मी एक कोटेशन एकदा वाचलं आहे, एकदा कुठेतरी भाषण देण्यासाठी मी कोटेशन शोधत होतो, तर जे कोटेशन उघडलं पुस्तकामध्ये ते भलतंच निघालं. ते कोटेशन असं होतं, आय हेट कोटेशन्स, टेल मी व्हॉट यू नो. त्यामुळे आता मी कोणतेही कोटेशन वगैरे किंवा शिक्षणाचा तसाही मी ज्ञाता नाही, मी त्या विषयाचा काही अभ्यासक आहे म्हणू शकत नाही स्वतःला. त्यामुळे असं म्हणूया की मी शिक्षणातनं गेलेला एक भुक्तभोगी आहे, आणि म्हणून मला विषय त्यांनी आयोजकांनी सम योग्यच दिलेला आहे. माझ्या जीवनातल्या शिक्षणाच्या काही प्रसंग आणि काही निरीक्षणं, आणि शिक्षण कसं असू शकतं याच्याविषयी थोडं एक पर्यायी काही चित्र असू शकतं का? मी जसं म्हणालो, मी या विषयाचा अभ्यासक नाही, आणि म्हणून मी माझ्या जीवनातले छोटे मोठे निरीक्षण आणि अनुभव याच्याच आधारे तुमच्यासोबत बोलेन. मी थोडं हे भान ठेवेन की इथे बहुतेक तरुण मंडळी आणि विद्यार्थी आहेत, म्हणून त्याला तात्विक न करता मी थोडंसं तुमच्याशी जोडण्याचा प्रयत्न करेन. शिक्षणाच्या बाबतीत एक आश्चर्य मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. बहुतेकांनी वर्तमानपत्रात हा अहवाल पाहिला असेल की भारतामध्ये जे प्रचंड प्रमाणात इंजिनियर्स निघतात आहेत, त्यांचं जेव्हा मूल्यांकन झालेलं आहे तेव्हा असं दिसलं की फक्त त्यातले 15% इंजिनियर हे काम करण्याच्या लायकीचे आहेत. म्हणजेच 85% इंजिनियर हे काम देण्याच्याही लायकीचे नाही आहेत, असं मूल्यांकन जे शिक्षण, इंजिनिअरिंग शिक्षण हे थोडं भारतातल्या उच्च शिक्षणातलं किंवा अधिक चांगल्या शिक्षणापैकी मानलं जातं, इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं अशी अनेक लोकांना, तरुणांना अपेक्षा असते, आकांक्षा असते, ते शिक्षण घेतल्यानंतर BE झाल्यानंतर फक्त 15% काही काम करण्याची लायकी कुवत येते, बहुतेकांना येत नाही असा हा अहवाल म्हणतो. याचा अर्थ काय झाला की हे उच्च शिक्षण किंवा असं म्हणूया की उच्चातलं उच्च शिक्षण इतर डिग्रीपेक्षा BE ला थोडा अधिक भाव आहे,
ते हे उच्च शिक्षण घेऊन देखील आवश्यक ते कौशल्य मिळत नाही विद्यार्थ्यांना. मग नापास कोण झालं? जे 85% ज्यांना ते कौशल्य नव्हतं ते नापास झाले की इंजिनिअरिंगचे कॉलेजेस नापास झालेत की इंजिनिअरिंगचं शिक्षण देणारी अख्खी शिक्षण व्यवस्था नापास झाली? त्यामुळे ही शिक्षण व्यवस्था कौशल्य आवश्यक कौशल्य देत नाही. याचे अनेक पुरावे आपण बघू शकतो. असरचा अहवाल आपल्यापैकी बहुतेक जण वर्तमानपत्रात दरवर्षी थोडंसं बातमी वाचतो आपण. पण आपल्याला माहीत आहे 5वीतल्या 7वीतल्या मुलांना साधं वाक्य वाचता येत नाही, लिहिता येत नाही किंवा बेरीज वजाबाकी करता येत नाही असे अहवाल सांगतात. नापास कोण झालं? मुलं? शिक्षक? शिक्षण विभाग की शिक्षण व्यवस्था? तर आजची शिक्षण व्यवस्था जे देण्याचं ती दावा करते ते कौशल्य देत नाही. मग ही चालते कशासाठी? मी तुम्हाला एक दुसरा आता विरोधाभास सांगतो. तुमच्यापैकी किती जणांना चालता येतं? हात वर करा. चालता तुम्ही? हो. कुठे शिकलात? कोणत्या कॉलेजमध्ये चालण्याची डिग्री घेतली? चालणे ही कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे बरं. आपल्याला वाटतं आपण सहज चालतो पण मेंदूमधून निघणारे आदेश आणि ते कोणत्या न्यूरॉनमधनं आणि कोणत्या ट्रॅकमधनं जातात आणि मोटर आणि एक्स्ट्रा पिरॅमिडल या अनेक गोष्टींचं आणि बॅलन्सिंग सेरिबेलम याचं अतिशय कॉम्प्लेक्स ॲक्शन आहे. ती कोणत्याही इंजिनिअरिंगच्या प्रक्रियेपेक्षा जास्त कॉम्प्लेक्स ॲक्शन आहे चालणे. आणि या जगात आश्चर्य म्हणजे 7 अब्ज माणसं कोणत्याही कॉलेजमध्ये न जाता चालू शकतात. कसे शिकले? शाळेत नाही जावं लागलं, कॉलेजमध्ये नाही जावं लागलं, कोणते शिक्षक मास्तर प्राध्यापक PhD कोणतेच नाही लागले, काही प्रॅक्टिकल्सही नाही लागले, लोक चालायला शिकलेत. दुसरी एक कॉम्प्लेक्स आपण गोष्ट घेऊया, स्वयंपाक बनवणं चांगलीच कॉम्प्लेक्स गोष्ट आहे. पोळी भात वरण भाजी चटणी आणि बाई किती प्रकारच्या भाज्या बनवते आणि तिच्या प्रत्येक भाजीला वेगळी चव असते. प्रत्येक बाईची भाजीची चव वेगळी. खरं म्हणजे त्याचं कोणी रेसिपीचं IPR घेतलं ना, भारतातल्या बायांना तर नुसतं पेटंटचं घबाड लागेल. आता मला विचारू द्या, तुमच्यापैकी किती जणांना उत्तम स्वयंपाक करता येतो? हात वर करा. आता हाच बरेच कमी झाले. हां, जरी झाले याचा मला आनंद आहे पण बरेच कमी झाले. पण मी तुम्हाला दुसरं आश्चर्य सांगतो की या देशातल्या या अर्धसाक्षर देशामध्ये 30 कोटी बाया रोज उत्तम स्वयंपाक करतात. या देशाची घरं आणि चुली आणि जेवणाची ताटं जी आहेत ते कोणते शेफ ट्रेंड शेफ चालवत नाहीत. स्वयंपाकघरात आईच्यासोबत काम करून शिकलेली जी मुलगी आहे किंवा सासूसोबत काम करून शिकली असेल किंवा मोठ्या बहिणीसोबत काम करून शिकली असेल, पण बहुतांशी अशा स्त्रिया, अशा 30 कोटी स्त्रिया रोज उत्तम स्वयंपाक करतात. आणि स्वयंपाकही कसा? अहो, 1 ग्रॅम मीठ जास्त झालं तर आपण तोंड वेंगाडतो, मिरची थोडीशी जास्त झाली, मसाला थोडा कमी झाला तर आपण म्हणतो छी आज जमलं नाही. त्या बाईला किती बॅलन्स सांभाळावा लागतो. आणि बघा तिचं कौशल्य, बघा तिचं प्रावीण्य. कुठे शिकली ही बाई? त्यांनी कोणती होम सायन्सची डिग्री केली नाही, त्यांनी कुठे शेफचं ट्रेनिंग घेतलं नाही. चालणं काय किंवा स्वयंपाक करणं काय, माणसं कशी शिकलीत, कुठे शिकलीत, थोडं आपण आठवून बघू, आपण थोडं रिफ्लेक्शन करून बघू की ही माणसं स्वाभाविकपणे हे जीवनात शिकले. चालण्यापूर्वी आपल्यापैकी कोणीही फिजिक्सचे क्लासेस केले होते का? ग्रॅव्हिटी म्हणजे काय समजून घेतलं होतं का? लिव्हरचं प्रिन्सिपल काय असतं समजून घेतलं होतं का? मास आणि व्हेलॉसिटी काय होते याचे क्लासेस घेतले होते का? किंवा MCQ सॉल्व्ह केले होते का? काहीही न करता आपण सरळ चालायला लागलो आणि आपल्याला आठवतही नाही आपण शिकून गेलो. शिकणं ही इतकी स्वाभाविक
सहज प्रक्रिया आहे जी जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनात वर्षानुवर्ष रोज घडत आलेली आहे. आणि तरी आजची जी हे जीवनाच्या बाहेरची जी शिक्षण व्यवस्था आहे जी लहानपणची नाही जी स्वयंपाकघरातली नाही या देशामध्ये जवळपास 40 कोटी शेतकरी शेतमजूर गवत कापतात वेळ्याने धानाची रोवणी करतात किंवा ज्वारीचं पिकं कापतात. कसं कापतात कुठे शिकले कोणत्या शाळेमध्ये गेले कोणते व्होकेशनल क्लासेस केले कोणत्या डिग्र्या घेतल्या कुठेच नाही ते जीवनाच्या शाळेत शिकले. आणि म्हणून आपल्या देशामधली सगळ्यात मोठी शिक्षण व्यवस्था ही वस्तुतः जीवनाची शिक्षण व्यवस्था आहे. त्याच्या बाहेरची जी शिक्षण व्यवस्था आहे दुर्दैवाने तिची अवस्था वाईट आहे. शाळेमधनं निघालेल्या मुलांना लिहिता वाचता येत नाही इंजिनिअरिंग कॉलेजमधलं निघालेल्या मुलांना त्यांना आवश्यक स्किल्स येत नाही अहो मेडिकल कॉलेजमधनं जी MBBS मुलं निघतात तुम्हाला असं वाटतं की ते जीव तुमचा वाचवू शकतात त्यांना स्वतःविषयी अजिबात भरोसा नाही म्हणून ते पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ॲडमिशन मिळायला जी परीक्षा देतात त्याला जे काय नाव असेल त्याच्यासाठी ते कोचिंग क्लासेस लावतात. आता मला सांगा ज्याला दुसऱ्याचा जीव घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे तो व्यावसायिक ती डिग्री विद्यापीठाने दिली आहे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने दिली आहे त्याला पण त्याला PG ची परीक्षा कशी द्यावी हे कळत नाही म्हणून अभ्यास कसा करावा हे त्याला कळत नाही म्हणून तो कोचिंग क्लासेस लावतो. आजच्या शिक्षण व्यवस्थेवरती याच्यावरून विदारक दुसरं भाष्य होऊ शकत नाही. आणि CET ची परीक्षा होते कॉमन एंट्रन्स टेस्ट CET ची परीक्षा काय म्हणते आपल्याला CET ची परीक्षा खरं मी आपल्याला हे म्हणते की तुमच्या 12वीच्या परीक्षेवरती हा अविश्वास ठराव आहे. आणि विद्यापीठीय परीक्षानंतर पुन्हा जर रिलायन्समध्ये किंवा अजून कोणत्या इन्फोसिसमध्ये तुम्हाला जॉब घ्यायचा असेल तर आपली पुन्हा परीक्षा घेतात म्हणजे ते म्हणतात विद्यापीठांच्या परीक्षावरती आमचा अविश्वास ठराव आहे. म्हणजे हे शिक्षण कौशल्यही देत नाही हे शिक्षण खोटी डिग्री देतं ज्याच्यावर जग विश्वास ठेवत नाही जग तर सोडून द्या तेच शिक्षण विभागच विश्वास ठेवत नाही सरकारही विश्वास ठेवत नाही. बरं आता कौशल्य नाही देत माहिती तर काही प्रमाणात नक्कीच देतं. काही वर्षांपूर्वी 2 ऑक्टोबर त्या दिवशी मी वॉशिंग्टनमध्ये होतो आणि ज्या विद्यापीठात माझं शिक्षण झालं पब्लिक हेल्थचं त्या जॉन्स हॉपकिन्सवाल्यांना माहीत आहे की माझा गांधींशी काहीतरी संबंध होता तर त्यांनी 2 ऑक्टोबर म्हणून मला भाषण करायला बोलवलं. योगायोग बरं का निव्वळ योगायोग पण त्याच्या दुसऱ्या पुढच्या 2 ऑक्टोबरला मी हार्वर्डमध्ये होतो म्हणून हार्वर्ड विद्यापीठाने मला गांधीवरती भाषण द्यायला बोलवलं. तर भाषणाच्या अगोदर मी त्यांना असं म्हटलं की दोन्ही जागी की मला 1 तास विद्यार्थ्यांसोबत इन्फॉर्मली बसायचं आहे म्हणून तुमच्यासारखे तरुण त्यांच्यासोबत मी बसलो आणि मी मोजून प्रत्येक विद्यार्थ्याला विचारलं बरं का 100 विद्यार्थी तरुण कोणी MD करणारे कोणी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ करणारे कोणी PhD करणारे आणि मी त्यांना विचारलं का रे या विद्यापीठातनं बाहेर पडल्यानंतर आता तू काय करशील. आणि मी आकडेवारीचा मी जरा फार पक्का भोगता आहे तर जे 120 मुलांना मी हे प्रश्न विचारले त्यातले 119 म्हणाले की आम्हाला माहीत नाही. मग ते म्हणाले की अहो आम्हाला कॉम्प्युटर स्किल डेटा ॲनालिसिस येतं शक्य आहे वर्ल्ड बँक आम्हाला एखादं काम देऊन देईल शक्य आहे युनिव्हर्सिटीवालेच आम्हाला असिस्टंट म्हणून एंगेज करून घेतील. आता बघा या जगातल्या सर्वोत्कृष्ट असे विद्यापीठ त्याच्यातल्या ह्या सर्वोत्कृष्ट अशा डिसिप्लिन्स मेडिसिन जगभरातनं आलेले निवडक किंवा अमेरिकेतले निवडक विद्यार्थी विद्यापीठ किंवा या स्कूल्स देखील त्यांना माहिती तर नक्कीच देत आहे त्या माहितीला ज्ञान असं म्हटलं जातं चुकून पण माहिती तर नक्कीच देतं थोडेसे कौशल्य देतात पण काय देत नाही हे वापरायचं कुठे याचं पर्पज याचा हेतू याचा उद्देश विद्यापीठ देत नाही. विद्यापीठ किंवा शिक्षण हे थोडी माहिती त्याच्याहूनही थोडं कमी कौशल्य त्याच्याहूनहीपेक्षा कमी आत्मविश्वास असं देतात पण जे अजिबात देत नाही ते हे की हे वापरू कुठे याचा उपयोग मी कुठे करू
शिक्षणाचा उपयोग कुठे करू याचं पर्पज याचं उद्देश कधीही विद्यापीठात मिळत नाही, कॉलेजेसमध्ये मिळत नाही, ते बाहेर जीवनात शोधावं लागतं. आणि म्हणून आजच्या शिक्षणाच्या या ज्या आपल्या मर्यादा आहेत, इकॉनॉमिस्टमध्ये एक कव्हर स्टोरी आली. इकॉनॉमिस्ट हे जगभरातलं अतिशय प्रतिष्ठित असं साप्ताहिक आहे. पण कव्हर स्टोरी ही होती की जगभरामध्ये एक विचित्र गोष्ट घडते आहे की डिग्री घेऊन बाहेर निघणारे जेवढे प्रोफेशनल कॉलेजेसमधले विद्यार्थी आहेत त्यांना काम करण्याची हिंमतच नाही आहेत. म्हणून ते आता इनव्हेरेबली 2 ते 3 वर्षाची ॲप्रेंटिसशिप करतात. अरे तुम्हाला जर विद्यापीठातनं बाहेर पडल्यानंतर जर ॲप्रेंटिसशिप करून काम शिकावं लागतं तर मग 5 वर्ष विद्यापीठात केलं काय? नुसते ABCD शिकले. शिक्षणाची ही प्रचंड मोठी शोकांतिका आहे की शिक्षण व्यवस्थेने फक्त स्वतःलाच जिवंत ठेवण्यासाठी परीक्षा नावाचे फॉल्स गोल्स निर्माण केलेले आहेत, मार्क्स नावाचे टार्गेट्स निर्माण केलेले आहेत, एक आंतरिक स्पर्धा व्यवस्था निर्माण केलेली आहे, एक भासमय स्पर्धा व्यवस्था, आणि या भासमय उद्दिष्टांना शिक्षण व्यवस्था मुलांना धावायला लावते आणि कोट्यवधी मुलांना धावायला लागत आहे. ते जेव्हा बाहेर पडतात तेव्हा आता करू काय हेच त्यांना समजत नाही. शिक्षण व्यवस्थेला याच्याविषयी पुनर्विचार करणं अतिशय आवश्यक आहे. असं का झालं? याचं रोगनिदान काय? याचं रोगनिदान करण्यासाठी मी एका दुसऱ्या माणसाकडे आज जाणार आहे. त्या माणसाचं नाव तुमच्या पिढीतल्या लोकांनी थोडं कमी ऐकलं असणार, जुन्या पिढीतल्या लोकांनी थोडं जास्त ऐकलं असणार, विनोबा भावे. आता हा माणूस कोण हे थोडं तुम्हाला सांगितलं पाहिजे, विशेषतः माझ्यासमोर जी पिढी बसली आहे. विनोबा गांधीजींचे पट्टशिष्य असं म्हणूया. भारतामध्ये त्यांनी सामाजिक समतेचं मोठं काम केलं, भूदान यज्ञाचं. पण हा माणूस कर्म करून शिकण्याचा एक विलक्षण मोठा महर्षी होता. त्यांनी लिहिलेलं एक शिक्षण विचार, थॉट्स ऑन एज्युकेशन, हे पुस्तक न वाचता जो कोणी शिक्षक शिकवेल तो अनेथिकल आहे असं मी म्हणण्याचं धाडस करेन. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये सुधींद्र कुलकर्णींनी एक उल्लेख केला, एक नावाचा, इवान इलिच. इवान इलिच हे 60-70 जगातले एक अतिशय मोठे विचारक होते आणि शिक्षणावरती त्यांनी डी स्कूलिंग सोसायटी नावाचं एक अतिशय विदारक पुस्तक लिहिलेलं आहे. आजची शिक्षण व्यवस्था हे कसं फ्रॉड आहे जगभरातलं, अतिशय सुंदर पुस्तक. इवान इलिच 1980 सेवाग्रामला आले आणि त्यावेळी मी तुमच्याच वयाचा, नुकताच मेडिकल कॉलेजमधनं बाहेर पडलेला आणि काय करावं हे न कळणारा आणि खेड्यांमध्ये धडपड करणारा असा एक तरुण डॉक्टर होतो. इवान इलिच 7 दिवस सेवाग्राम आश्रमात राहिले आणि त्यानंतर त्यांना विनोबांना भेटायला जायचं होतं. म्हणून मला सांगण्यात आलं की अभय, तू यांना भेटायला घेऊन जा. तर इवान इलिचनं मी जीपमध्ये बसवलं आणि त्यांना घेऊन चाललो. आणि माझ्या मनात प्रश्न असा की आता हा माणूस जागतिक पातळीचा चिंतक, विनोबा आपलं संस्कृत आणि मराठी आणि हिंदीत बोलणारे, त्याला माहिती नसेल. म्हणून मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय विनोबांविषयी काही माहीत आहे का? तर त्यांनी माझ्याकडे रागावून पाहिलं आणि ते मला असं म्हणाले की या माणसाने, म्हणजे विनोबाने लिहिलेलं थॉट्स ऑन एज्युकेशन जर मी पूर्वी वाचलं असतं तर मी डी स्कूलिंग सोसायटी हे पुस्तक लिहिण्याचं धाडसच केलं नसतं. मी जे जे काही लिहिलं आहे त्याच्या 40 वर्ष अगोदर या माणसाने प्रयोग करून ते केव्हाच लिहून टाकलेलं आहे. आणि म्हणून त्या विनोबांचं जे निदान आहे शिक्षणाविषयी ते थोडंसं आपण गांभीर्याने घ्यावं असं आहे. त्यांचे अख्खे विचार मी सांगणार नाही पण एकच त्यांचं रोग निदान सांगतो की शिक्षणाची ही अवस्था का आहे. तर आपण आज जीवनाचे 2 तुकडे केलेले आहेत. पहिले 20-25 वर्ष आपण फक्त शिकायचं असतं, बरं का? म्हणजे काय खायचं नसतं का? हो, खायचं असतं, प्यायचं असतं, शिकायचं असतं, पण काही काम करायचं नसतं, फक्त शिकणं हेच काम. आणि एकदा ते शिक्षणाची डिग्री घेऊन आपण बाहेर निघालो की मग शिक्षण विक्षणची काही घेणं देणं नसतं, नुसतं काम करायचं असतं. तर जीवनाचे शिक्षण
आणि मग जगणं असे दोन तुकडे पक्के हवाबंद कप्पे करून टाकलेले आहे. शिकताना काहीही काम करायचं नाही आणि जे शिकवतात त्यांना शिकवण्याशिवाय दुसरं काहीही काम येत नसतं. आणि जेव्हा काम करायला सुरुवात करतात तेव्हा शिक्षणाशी संबंधच ठेवत नाही, बुद्धी गहाण ठेवतात. म्हणून विनोबांनी फार सुंदर शब्द वापरला आहे की जीवनाची पहिली 20-25 वर्ष निष्क्रिय शिक्षण आणि मग निर्बुद्ध जीवन असे जीवनाचे दोन कप्पे पडलेले आहेत. आणि आपली सगळी शिक्षणाची जी शोकांतिका आहे याचं याच्याहून उत्तम रोगनिदान मी वाचलेलं नाही. हे जीवनाचे जे दोन कप्पे केले त्यामुळे शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरलेला नाही. आता मी जेव्हा 10वीमध्ये शिकत होतो तेव्हा सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चरिंगच्या 3 पद्धती आम्हाला शिकवण्यात आल्या आणि आम्ही पाठ करायचो मुलं केमिस्ट्रीमध्ये सल्फ्युरिक ॲसिड मॅन्युफॅक्चरिंग कसं करतात. मला आठवतही नाही आता नावं. आणि क्लोरीन मॅन्युफॅक्चरिंगचं नेल्सन सेल नावचं एक आम्हाला शिकवण्यात आलं आणि शब्दांशब्द पाठ करावा लागायचा. माझ्या आयुष्यात पुन्हा माझी कधी त्या नेल्सन सेलची भेटच झाली नाही. मी का शिकलो आहे मलाच माहीत नाही, पण ते ठरवलं कोणीतरी शिक्षकाने. कोणीतरी करिक्युलम आखणाऱ्या शिक्षकाला तेच येत असेल, त्याला जे येतं तेच त्याने शिकवलं पाहिजे. म्हणून त्याला जे येत होतं तेच त्याने शिकवलं आणि गरज नसताना आम्ही आयुष्यभर नेल्सनचे सेल्स आणि H2SO4 मॅन्युफॅक्चरिंगच्या पद्धती शिकत राहिलो. त्याचा जीवनाशी काहीही संबंध कधी आला नाही. जीवन आणि शिक्षणाच्या दोन कप्प्यामुळे शिक्षण बऱ्यापैकी इररिलेव्हंट, भरपूर प्रमाणात निष्क्रिय आणि जसं शेवटी आपण पाहिलं फलित काय, कौशल्यही नाही, हेतूही नाही आणि आत्मविश्वासही नाही. ही शिक्षणाची आजची ट्रॅजेडी आहे. आता जास्त शिक्षणावर टीका न करता थोडंसं पर्यायी काय चित्र असू शकतं. मी शिक्षणशास्त्रज्ञ नाही, त्यामुळे मला जे थोडेसे इकडे तिकडे कवडसे आढळले अनुभवाचे त्याच्यातने मी तुम्हाला फक्त काही उदाहरणं सांगणार आहे. मी ज्या शाळेत लहानपणी शिकलो, खरं कधी जर मला संधी मिळाली तर मी देखील गुरुजी तुमच्यासारखं पुस्तक लिहिलं पाहिजे. गोष्ट सेवाग्रामच्या शाळेची. एक अप्रतिम अद्वितीय अशा शाळेमध्ये माझं लहानपण गेलं. मला अभिमानाने सांगा असं वाटतं की ती शाळा प्रत्यक्ष महात्मा गांधींनी सुरू केलेली होती आणि त्यांनी रवींद्रनाथ टागोरांना त्याच्यामध्ये सहकार्य मागितलं. म्हणून गांधींच्या आश्रमामध्येच गांधी आणि टागोर या दोघांनी मिळून सुरू केलेली ती शाळा, अशी शाळा जगात दुसरी झाली नाही. या शाळेत मी शिकलो. त्या शाळेच्या विस्तारात मी जाणार नाही, पण त्या शाळेची मूळ मान्यता काय होती गांधींची. 1936 ते अधिक सक्रियपणे विचार करायला लागले की भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा इथली शिक्षण व्यवस्था कशी राहील. आणि ब्रिटिशांनी भारतात क्लर्क निर्माण करायला जी शिक्षण व्यवस्था केली काय तीच राहणार आहे. म्हणून गांधींनी त्यांच्या पूर्वीच्या अनुभवाच्या आधारावरती एक शिक्षण व्यवस्थेची कल्पना केली, रचना केली, त्याला म्हणतात नई तालीम. आता गांधी शिक्षणशास्त्री होते का? नव्हते. गांधी जीवनशास्त्री होते. आणि तुम्ही जीवनशास्त्री असला आणि त्यातही महात्मा असला तर काय घडतं, तुम्हाला शास्त्रावस्त्राची गरज पडत नाही. मी एक विनोद वाचला तो असा की एक मुलगा आपल्या वडिलांना विचारतो की बाबा जर माझा IQ 100 असेल तर काय होईल. तर ते वडील त्याला सांगतात की तू एक ॲव्हरेज विद्यार्थी होशील. आणि मग माझा IQ 130 असला तर काय होईल, तर म्हणे तू बुद्धिमान विद्यार्थी होशील. आणि माझा IQ जर 150 असला तर काय होईल, तर तुला प्रतिभावंत म्हणतील. आणि माझा IQ 200 असला तर काय होईल, तू जिनियस होशील. आणि माझा IQ 500 असला तर काय होईल, तर त्याचा बाप त्याला म्हणतो तू स्त्री होशील. कारण प्रत्येक स्त्री ही जिनियसपेक्षाही 5 पट जास्त हुशार असते. स्त्रीला इंट्युटिव्हली अशा अनेक गोष्टी कळतात, समजतात की तिला काही शास्त्राची गरज पडत नाही, तर्काची गरज पडत नाही की तिला गणितही मांडावे लागत नाही. तिचं तान बाळ जेव्हा रडतं तेव्हा मी शर्यत लावून सांगतो की जगातला कोणी मोठात मोठा पीडियाट्रिशियन सांगू शकणार नाही की हे बाळ का रडतं आहे, पण त्या आईला पटकन कळते की याला भूक लागली आहे. स्त्रीला
इंट्युटिव्ह विजडम आहे. आणि त्याच विनोदाला पुढे एक्सटेंड करून मी असं सांगू इच्छितो की माझा आय क्यू जर 1000 झाला तर काय होईल, तर बाप म्हणेल तू महात्मा होशील. कारण महात्म्याला अख्ख्या देशाची भूक कळत होती, आणि त्या दिवशीची नाही, त्याला पुढच्या 10 वर्षानंतरची भूक कळत होती की या माझ्या देशातल्या 40 कोटी लोकांना शिक्षण कसं मिळणार आहे. आणि म्हणून ती शिक्षण व्यवस्था निर्माण करायला त्यांनी ही नई तालीम म्हणून शाळा प्रयोग म्हणून सुरू केली. फार इतिहास सांगणार नाही, पण तुम्हाला कळावं की तिथलं शिक्षण काय होतं म्हणून मी 2 तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो. आता आपल्यापैकी प्रत्येकजण शाळेमध्ये गणित करताना क्यूब वगैरे सगळे शिकलो आपण, घनफळ वगैरे, आणि सरफेस एरिया ऑफ क्यूब किंवा सरफेस एरिया ऑफ स्फिरिकल वगैरे वगैरे मराठीत शिकलो असू किंवा इंग्लिशमध्ये शिकलो असू. मी कसा शिकलो त्या शाळेमध्ये, तर आमच्या शाळेमध्ये रोज आम्हाला 3 तास शाळेच्या बाहेर जीवनातल्या जबाबदाऱ्या कराव्या लागायच्या. तर माझी त्यावेळी ड्युटी लागली होती गोशाळेमध्ये. त्या गोशाळेमध्ये 50-60 गायी होत्या. रात्री त्यांना जेव्हा असं बांधलेलं राहायचं गोठ्यामध्ये, तेव्हा त्यांचं जे गोमूत्र आहे ते पडायचं आणि ते तिथेच पडून राहायचं. म्हणून माझे गुरुजी असं मला म्हणाले की, मी 7वीत होतो बरं का, माझे गुरुजी असं मला म्हणाले की अभय आपल्याला एक टाकं बांधायचं आहे, त्या टाक्यामध्ये सगळं रात्रीचं गोमूत्र जमा झालं पाहिजे, तर हे टाकं तू बांध. 7वीतला पोरगा, गणित काय फार नीट येत नव्हतं, पण या अख्ख्या गायींचं गोमूत्र किती होईल रात्रीचं त्याचा हिशोब मी काढला. आणि असं समजा, मला आकडा आठवत नाही, पण समजा 100 लिटर झाला. आता 100 लिटरचा आकार असलेलं टाकं बांधायचं, हे टाकं कशा आकाराचं राहील, क्यूबचं आकाराचं राहील. तर 100 लिटर क्यूब आकाराचं टाकं जर असेल तर त्याला विटा किती लागतील, त्याला विटा 100 क्यूबच्या लागत नाही, फक्त विटा आपण सरफेसवर टाकं बांधतो म्हणजे त्या क्यूबचा सरफेस एरिया किती आहे तो मला काढावा लागला. त्या सरफेस एरियामध्ये विटा किती लागतील तर विट्याचा साईज किती त्याच्यावरनं मला काढावं लागलं. आणि मग मला बाजारात जाऊन विटांचा भाव काय, वीट चांगली कशी शोधायची, ती विकत घेताना काय देवाणघेवाण करायची, आणि मग ती वीट आणून मला ते टाकं बांधावं लागलं. या ही एकच माझी जबाबदारी जवळपास महिनाभर चालली. या एका जबाबदारीत मी काय काय शिकलो, कोणीही माझ्या शिक्षकाने मला फॉर्मली बसवून सोडव आता गोखलेंच्या अंकगणितातली उदाहरणं असून म्हणून मला काही उदाहरणं दिली नाहीत. त्यांनी फक्त मला एक चॅलेंज दिलं, एक काम दिलं आणि म्हणाले सोडवतो. मला जेव्हा अडचण जायची तेव्हा ते थोडंसं मला क्लू द्यायचे, म्हणजे उदाहरणार्थ हे टाकं जे आहे त्याच्या विटा कशा काढायच्या मला फारच त्रास झाला. तर त्यांनी ते क्यूबचा सरफेस एरिया ही कल्पना मला फक्त हिंट दिली आणि त्यातनं पुढचं मी सोडवत गेलो. याच्यात मी गणित शिकलो, याच्यात मी बाजार कसा करायचा हे शिकलो, याच्यात मी विटांची क्वालिटी कशी ओळखायची हे शिकलो, बांधकाम कसं करून घ्यायचं हे शिकलो, आणि याचं अर्थशास्त्रही शिकलो. कारण सगळं हिशोब ठेवावा लागला. मला पुन्हा कधी हे शाळेत शिकावं लागलं नाही. माझ्या शाळेमध्ये मी 8वीत असताना त्यांनी महिनाभर माझी जबाबदारी रसोई घरात लावली मेसमध्ये. आम्हाला काय सांगण्यात आलं, 8 मुलांचा एक ग्रुप, त्यांना सांगण्यात आलं की बघा आपल्या मेसमध्ये जे काही 40-50 लोक जेवतात, आपलं महिन्याचं बजेट आहे 20 रुपये. त्या काळात 1960ची गोष्ट की दर महिन्याला 20 रुपयामध्ये आपलं जेवण झालं पाहिजे, आपल्याकडे एवढेच पैसे आहेत. या 40 लोकांना जेवण तुम्हाला प्लॅन करायचं आहे, ते स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे, त्यांना जेवू घालायचं आहे, आणि जेवण प्लॅन करताना ज्या ज्या वस्तू लागतील त्या तुम्हाला बाजारात नाही आणायच्या आहेत. 8वीतली पोरं आम्ही घाबरलो, पण मग काय करायचं, बसून मग सगळ्या मुलांचा पहिले आम्ही सर्व्हे केला की काय रे तुम्हाला काय आवडतं, मग कोणती भाजी कोणाला आवडते, किती आवडते वगैरे वगैरे, त्याच्यावरनं आम्ही मेनू बनवला. आमच्या शिक्षकांनी एकच विचारलं की तुमचा मेन्यू तर तुम्ही बनवला मुलांना जे आवडतं, पण याच्यातनं न्यूट्रिशनसाठी आवश्यक सगळं मिळेल का. झालं, मग न्यूट्रिशन काय असतं, अच्छा त्याच्यात काहीतरी प्रोटीन कार्बोहायड्रेट व्हिटॅमिन असतात काय, मग ते शोधायला आम्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनचे रिसर्च पुस्तकं घेतलेत. 8वीतली पोरं आम्ही, त्यातले टेबल्स आम्ही वाचतो की कशामध्ये किती अन्न घ्यावं म्हणजे आवश्यक तेवढं प्रोटीन मिळेल, आवश्यक तेवढं व्हिटॅमिन ए मिळेल, अहो हे घ्यावं तर ते कमी पडायचं, ते घ्यावं तर हे कमी पडायचं, दोन्ही घेतले तर बजेट वाढायचं. वैताग आला,
एक बाई घर चालवते म्हणजे ती काय काय कसरती करते याचा सगळा अनुभव आम्ही घेतला. त्यावेळी मी वाचलेलं आणि शोधून काढलेलं, आम्हाला व्हिटॅमिन ए कमी पडत होतं आणि व्हिटॅमिन ए असतं तुपामध्ये, दुधामध्ये, लोण्यामध्ये, पण हे फार महाग. म्हणून त्यावेळी पुस्तकातनं मला सापडलेलं, आजही सांगतो मी तुला, तुम्हाला 50 वर्ष झाली या घटनेला, की आपली जी कोथिंबीर असते सांबार, कोथिंबिरीमध्ये 100 ग्रॅममध्ये 10,600 युनिट व्हिटॅमिन ए असतं आणि कडीलिंब्याच्या पालामध्ये 12,000 युनिट व्हिटॅमिन ए असतं. हे मी पुढे मेडिकल कॉलेजमध्ये MD करतानाही कोणी मला शिकवलं नाही, आणि शिकवलं असतं तरी माझ्या लक्षात राहिलं नसतं. हे प्रत्यक्ष करताना शिकलो, कारण ही सेल्फ डिस्कवरी झाली. शोधत होतो, एक चॅलेंज होतं, त्या चॅलेंजचं उत्तर शोधणं भाग होतं, आणि ते शोधता सगळीच डिस्कवरी झाली. हो, स्वयंपाक कसा करायचा, मार्केटिंग कसं करायचं, न्यूट्रिशन सायन्स पासून स्वयंपाक वाढायचा कसा, आणि हे सगळं झाल्यानंतर रात्री आम्ही ती मोठी मोठी भांडी घासायचो 11 वाजेपर्यंत, अंग दुखत राहायचं आणि पुढच्या दिवसाचं जेवणाचं प्लॅनिंग करत राहायचो. खूप वर्षानंतर महाराष्ट्रातल्या रोजगार हमीतल्या मजुराची आणि शेतमजुराची मजुरी कशी मोजावी याच्यावर एक केलेलं मी संशोधन खूप गाजलं. असं म्हणतात की महाराष्ट्रामधल्या 60 लाख शेतकरी आणि मजुरांची मजुरी त्या माझ्या एका संशोधनामुळे 4 रुपयावरनं 12 रुपये झाली. हे कुठून झालं? नाही, मी टाळ्यांसाठी सांगत नाही आहे, मी यासाठी सांगतो आहे की हे मला अचानक कुठून आलं. हो, रोजगार हमीचा विषय आणि मजुरी माझा काय संबंध? मी आपला एक MD डॉक्टर होतो आणि मेडिसिनमध्ये त्यांनी मला कधीही हे शिकवलं नव्हतं, पण हे ते सेवाग्रामच्या शाळेत स्वयंपाक करताना कॅलरी रिक्वायरमेंट्स किती हे जे शिकलो होतो त्याच्यावरनं महाराष्ट्र सरकारचं डॉक्युमेंट पाहिल्याबरोबर मी म्हटलं की हे कॅलरीज कमी आहेत, तुमचं मिनिमम वेजेस आखण्याची पद्धतच चूक आहे. हे सगळं 8वीमध्ये मी जे शिकलो त्या पायावर झालं. हे शिक्षणाच्या 2 पद्धतींचा मी उल्लेख फक्त यासाठी केला की शिक्षण हे कृत्रिमरित्या शाळेत द्यायचा बिटर पिलचा डोस नाही. शिक्षण हे जीवन जगता जगता घडत असतं, सहजपणे देता येतं. आणि नुसते कौशल्य नाही शिकलो. एक सेवाग्रामची अजून एक आठवण सांगतो की हे करताना आम्हाला बऱ्याचदा खेड्यांमध्ये जावं लागायचं. खेड्यातली मुलं आमच्यासोबत शिकत होती आणि भूदान यात्रे वगैरेमध्ये खेड्यात जायचो, आम्ही खेड्याची स्थिती बघायचो, रस्ते वस्ते साफ करायचो. मी 13 वर्षाचा असताना एक दिवशी मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघं सायकलनं एका पिपरी नावाच्या खेड्याच्या बाजूने चाललो होतो. माझ्या भावाने सायकल थांबवली, त्याचं नाव अशोक, तो माझ्यापेक्षा 3.5-4 वर्ष मोठा, त्याने सायकल थांबवली. तर 16 वर्षाचा अशोक आणि 13 वर्षाचा अभय आम्ही दोघं तिथे बसून त्याने मला असा प्रश्न विचारला की अभय म्हणे आता आपण मोठे झालो. मी म्हटलं हो, आपण खूप मोठे झालो. तर तो म्हणाला आपण जीवनाचं काय करायचं ठरवून टाकू. म्हटलं ठरवून टाकू. मग तिथे बसून आम्ही 10 मिनटं विचार केला की जीवनाचं काय करायचं. तर आम्ही शेजारी खेडं पाहिलं, पिपरी गावामध्ये लोक उपाशी होते, गरीब होते, शेती खराब होते, माणसं आजारी होते. तर आम्ही दोघांनी विचार केला की भारताच्या खेड्यांमधली शेती सुधरवली पाहिजे आणि आरोग्य सुधरवलं पाहिजे. अशोक म्हणाला की मी शेती सुधरवतो. मग मी म्हणालो बरं बुवा, मग मी आरोग्य सुधरवतो. असं म्हणून भारतातल्या खेड्यांचं आरोग्य सुधरवण्याची जबाबदारी मी 13व्या वर्षी माझ्या शिरावर घेतली. माझ्या मित्रांनो, मी असं म्हणेन की कदाचित माझ्या जीवनातला तो सगळ्यात महत्त्वाचा क्षण होता, कारण मी आणि अशोकने त्यावर्षी त्या क्षणी जो एकमेकांसोबत करार केला, ट्रिस्ट विथ डेस्टिनी, तो आम्ही जीवनभर पाळला. जीवनाला जर तुम्हाला एक हेतू मिळून गेला की जीवन कशासाठी जगायचं आहे, तर त्याच्याहून जास्त लिबरेटिंग दुसरं काहीही नसतं. कशासाठी जगायचं हे कळलं आणि मला सुदैवाने माझ्या 13व्या वर्षीच मला लख कळून गेलं की यासाठी मला जगायचं आहे. फार अक्कल नव्हती बरं का. विक्टर फ्रँकेलचं पुस्तक एक सुंदर आहे, मॅन सर्च फॉर मिनिंग. त्याच्यामध्ये एक अतिशय कळीचं वाक्य आहे, ते या तरुण पिढीला सांगितल्याशिवाय माझ्याने राहवत नाही. तो असं म्हणतो, आपण सगळेजणं
खूप मशगूल असतो हो की जोडे हे घ्यावे की ते घ्यावे, घर दोन खोल्याचं असावं की तीन खोल्याचं असावं, मोटरसायकल ही असावी की ती असावी, हां हे खावं की ते खावं, पिझ्झा खावा की पास्ता खावा. तो असं म्हणतो, दोज हू नो दी व्हाय ऑफ लिव्हिंग हॅव नो प्रॉब्लेम्स अबाउट दी हाऊ ऑफ लिव्हिंग. कशासाठी जगायचं हे ज्यांना कळलं आहे त्यांना कसं जगायचं हे प्रश्न अगदी क्षुल्लक होऊन जातात. कशासाठी जगायचं हे कळलं पाहिजे. शिक्षण आपल्याला ते देत नाही सहसा, म्हणून मी तुम्हाला ते हार्वर्ड अँड हॉपकिन्सचं उदाहरण सांगितलं की जगातल्या बेस्ट स्कूल्स देखील या शिक्षणाचं काय करू हे काही सांगत नाहीत. पण माझ्या नई तालीम शाळेने मला आयुष्याच्या 13व्या वर्षीच या जीवनाचं काय करू याचं स्पष्ट उत्तर शोधायला मला मदत केली. त्यामुळे शिक्षण की जे ज्ञान कौशल्य हृदय हे तर सगळं देतच देतं, पण हे सगळं कुठे वापरू, कशासाठी वापरू, हे जीवनाची दिशा देखील देतं. हे त्या नई तालीम विद्यालयाचं सौंदर्य होतं. खूप वर्षांनी गडचिरोलीला गेलो मी आणि राणी. आम्ही जेव्हा गेलो ॲम्ब्युलन्समध्ये बसून 26 जून 1986 तेव्हा एक मुलगा आमचा 5 वर्षाचा होता आणि लहान मुलगा अमृत 6 महिन्याचा होता. राणीचं सिझेरियन सेक्शन झालं होतं. बाळ आता जगेल अशी खात्री झाली की आम्ही घेऊन गडचिरोलीच्या जंगलात निघालो. अमृत जेव्हा 4, 5, 6 वर्षाचा झाला आणि त्याला आम्ही तिथल्या शाळेत टाकण्याचा प्रयत्न केला, त्याने फ्लॅटली नकार दिला. आणि ते पोरगं जरा हट्टी आहे, त्यामुळे त्याने नकार दिल्यानंतर आमचं काही चाले ना. तो म्हणाला मी शाळेत जात नाही, तरी त्याला जबरदस्तीने टाकला. राणी आणि मी असं ठरवलं होतं की इथली आदिवासी मुलं जशा शाळेत शिकतात तशा शाळेत आपली मुलं त्यांच्यासोबतच शिकणार. ज्यांना काही कुठल्या कॉन्व्हेंटमध्ये किंवा बोर्डिंग स्कूलमध्ये किंवा दून स्कूलमध्ये आपण पाठवणार नाही. तर आनंदाने शिकला, पण अमृतने नकारच दिला. तरी मी त्याला जबरदस्तीने शाळेत टाकायचो आणि घरी परत यायचो. एक दिवशी घरी परत आलो तर मला मोलकर्णीने असा असा इशारा केला. मला काही कळे ना काय म्हणतात. ती म्हणे तिकडे पहा तिकडे पहा. तर एका टेबलवरती आमचा टेबल क्लॉथ असा समोरून लटकत होता आणि मी टेबल क्लॉथ उचलून पाहिला आणि त्या टेबलच्या खाली अमृत असा लपलेला होता आणि माझ्याकडे असा बघत होता की आता बाप आपल्याला मारतो की काय. शाळेतनं तो पळून आला होता आणि त्याच्या डोळ्यामध्ये मी जे पाहिलं त्याच्यानंतर पुन्हा शाळेत त्याला पाठवायचं नाही असा मी निर्णय केला. आता पुढे काय, शाळेत नाही पाठवायचं या पोराचं होणार कसं. तर सुदैवाने गडचिरोली छोटी जागा आहे, त्यामुळे तिथे शिक्षण जो अधिकारी होता तो आम्हाला ओळखत होता. त्याला जेव्हा अडचण आम्ही सांगितली ते म्हणाले की बघा डॉक्टर बंग, तुमच्यासाठी एक अपवाद मी करतो की तुमचा मुलगा शाळेत नाही आला तरी चालेल, फक्त त्याने परीक्षा द्यायच्या, त्याच्यात तो जर पास होत गेला तर आम्ही त्याला पुढच्या वर्षात टाकू. आता अमृतला मी घरी शिकवायला लागलो. सकाळी माझ्या कामासाठी जे काही मी जायचो खेड्यापाड्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा दवाखान्यात, जाण्यापूर्वी त्याला मी 15 मिनिटामध्ये सांगायचो की अमृत आज हा हा अभ्यास करायचा आपल्याला. आणि मी संध्याकाळी जेव्हा परत यायचो तेव्हा त्याला विचारायचो झाला का रे, आणि काय अडचण असेल तर चर्चा करायचो. अमृत अशा पद्धतीने शिकायला लागला आणि त्याने शोध लावला. जेव्हा पुढच्या वर्षी दुसऱ्या वर्षी आम्ही त्याला म्हटलं आता तू दुसरीच जा की आता पहिली झाली तुझी अशीच दुसरीच जा, तो म्हणाला ते नाही म्हणे, शाळेमध्ये जे 6 तासात शिकवतात ते घरी 2 तासात शिकून होतं म्हणे माझं, शाळेत कशाला जायचं. बरं, दुर्दैवाने पुढे असं झालं की तो शाळेत जायचाच नाही पण तो परीक्षात बसायचा आणि तो जिल्ह्यात फर्स्ट यायचा. त्यामुळे त्या जिल्ह्यातले शाळांचे प्रिन्सिपॉल माझ्या घरी क्यू लावायचे की बंगसाहेब तुमचं पोरगं नाहीतरी शाळेत जातच नाही तर त्याला आमच्या शाळेत टाका, आम्हाला क्रेडिट तरी मिळेल. तर ते अमृतलाही कळलं की अरे आपल्याला बार्गेनिंग पॉवर आहे, तर तो अटी टाकायचा, बघा मी तुमच्या शाळेत येण्याचा विचार करीन पण मी शाळेत येणार नाही, फक्त शनिवारी क्रिकेट खेळायला येईन, फक्त ग्राउंडवर येईन, क्लासरूममध्ये येणार नाही. कोण्या शिक्षक शिक्षिकेने मला असं म्हणायचं की नाही की तू क्लासमध्ये का नाही आलास,
तुम्हाला आश्चर्य वाटेल, 10वीपर्यंत हे पोरगं शाळेतच गेलं नाही. त्याला मी घरीच शिकवलं आणि त्याची अशी चांदी झाली, तुम्हाला काय सांगू. 2 तासात त्याचा अभ्यास आटपायचा, उरलेले सगळे तास तो माझ्या राणीसोबत आम्ही जे काही करत असायचो त्याच्यात लुडबुड करायचं. दवाखान्यात पेशंट बघणे, लॅबोरेटरीमध्ये बघणे, ऑफिसमध्ये कॉम्प्युटर चालवणे, खेड्यात येणे, भाषणं देणे, जे काही आम्ही करत होतो सगळ्यामध्ये तो भाग घ्यायचा. आणि हे करता करताच त्याचं शिक्षण झालं इतकं की राणी समजा गावातल्या दाईंना शिकवते आहे तर याला सगळी उत्तर अगोदरचा क्लास ऐकून माहीत असायची, हा आपली उत्तर द्यायचा दाईंच्या ह्याच्यात. त्याचं जे असं शिक्षण झालं, पुढे जेव्हा त्याला 11वी 12वीसाठी आम्हाला औपचारिक शाळेत टाकवावं लागलं, कारण ट्रॅजेडी अशी की शाळा सेवाग्रामची असो की शाळा अमृतची असो, एका विद्यार्थ्याची होम शाळा, पण त्याला औपचारिक शिक्षणात त्याला मान्यता नाही. सेवाग्रामची शाळा गांधी आणि टागोरांनी सुरू केलेली, पण महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने त्याला अधिकृत मान्यता नाकारली. हिम्मत बघा त्यांची. आणि त्यामुळे मला जेव्हा भारताचं आरोग्य सुधारायचं असा ठेका घेतला मी, तेव्हा मला मेडिकलला जाणं भाग होतं आणि म्हणून मला मग ही शाळा सोडून बाहेर जावं लागलं औपचारिक शिक्षणात. तसंच अमृतला देखील 10वीनंतर औपचारिक शिक्षणात जावं लागलं, पण या 10 वर्षामध्ये त्याने जीवनाचा भरपूर आनंद घेतला आणि तरी सतत जिल्ह्यात पहिला येत आला. मग तो PICT मध्ये कॉम्प्युटर शिकला, BE केलं. त्याच्या विस्तारात मी जात नाही, पण एकदा एक गंमत घडली ती सांगण्याचं मला मात्र मोह आवरत नाही की दारूच्या विरुद्ध आम्ही गडचिरोलीमध्ये आंदोलन करत होतो दारूबंदीसाठी, आणि एकावेळी सत्याग्रह आम्ही केला. योगायोगाने माझे वडील त्या दिवशी गडचिरोलीला आले होते. माझे वडील भारतातले एक वरिष्ठ गांधीवादी, तर त्या दिवशी आमच्या सत्याग्रहात तेही सामील झाले, मुलंही सामील झालीत आणि पोलिसांनी आम्हाला अरेस्ट केलं. 3 पिढ्या आमच्या एकाच दिवशी अरेस्ट झाल्या. वडील देखील, मी आणि राणी देखील, आणि आमची 2 मुलं देखील. आणि मग अमृतच्या वर्गातली मुलं देखील, आनंदच्या वर्गातली मुलं देखील की आम्हालाही अरेस्ट करा, आम्हालाही अरेस्ट करा. आणि मुलांनी अगदी मागून मागून अरेस्ट करून घेतलं. राजकीय स्वातंत्र्य आणि आपल्याला जे योग्य वाटतं त्याच्यासाठी कसं लढावं लागतं, पोलिसांना न घाबरता, शासनाला न घाबरता. फ्रीडम ऑफ थॉट याचं शिक्षण त्या मुलांना त्या एका सत्याग्रहातनं मिळालं. आणि मी अशी आशा करतो की अमृतला त्याच्यातनं त्याच्या जीवनाचा पुढचा हेतू देखील मिळाला. तर सांगण्याचा माझा हेतू असा होता की मित्रांनो, ऑल्टरनेटिव्ह इज पॉसिबल. जीवन आणि शिक्षण असे 2 तुकडे न पाडता जर शिक्षण देता येतं, जीवन जगता जगता शिक्षण देता येतं, ते शिक्षण द्यावं लागत नाही, ते घडतं. शिक्षण, आता विनोबांचे शब्द उधार घेतो आहे की शिक्षण हे जीवनाचं आनुषंगिक फळ आहे. शिक्षणाचा वेगळा कार्यक्रम करावा लागत नाही, तो करावा लागत असेल तर काहीतरी गडबड आहे समजून जा. त्या हा शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली भासमय व्यवस्था आहे. शिक्षणाचा वेगळा कार्यक्रम करावा लागत नाही, जीवन जगावं लागतं आणि जीवन जगता जगता आनुषंगिक शिक्षण होतं. आता तुम्ही म्हणाल हे तुमच्या जीवनातले अनुभव तुम्ही सांगता, हे कुठे जगात चालतात का? मी तुम्हाला अगदी जगाच्या दुसऱ्या टोकातलं एक दुसरं उदाहरण देणार आहे. कॅनडामध्ये एक प्रतिष्ठित विद्यापीठ आहे, त्याचं नाव आहे मॅकमास्टर युनिव्हर्सिटी. मॅकमास्टर युनिव्हर्सिटीने मेडिकल शिक्षणामध्ये एक अद्भुत प्रयोग केला. त्यांना गांधींचं नावही माहीत नसणार किंवा गांधींचं शिक्षण विचार माहीत नसणार, नाव तर माहीतच असेल. त्यांनी मॅकमास्टर विद्यापीठाने असा प्रयोग केला की आता आम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये जातो ना, काय केलं जातं, आम्हाला पहिले वर्षभर नुसते मुर्दे फाडावे लागतात, डेड बॉडी. पेशंटचं तोंड बघायला मिळत नाही, नुसतं मुर्द्यांचंच तोंड बघावं लागतं आणि त्याला वर्षभर कापत बसा आणि त्यातला एक बारीक बारीक तुकडा समजत बसा. बॉडी आतून अशी असते तशी असते, याचा काय उपयोग करू काही माहीत नसतं. इतका दुःखमय काळ माझ्या आयुष्यातला दुसरा नाही, जेव्हा वर्षभर नुसती तयारीच करतो
मेडिकल कॉलेजमध्ये आलो पण काही काम नाही, नुसतंच डेड बॉडी कापा आणि तपासा. त्या मॅकमास्टर आणि भारतभर मेडिकल शिक्षण असंच होतं. मॅकमास्टरवाल्यांनी असं म्हटलं की मुलं डॉक्टर व्हायला होतात की डेड बॉडीज फाळायला येतात, ते डॉक्टर व्हायला आपल्या कॉलेजमध्ये येतात. मग यांना भलतं काय आपण करायला लावतो? तर त्यांना ते म्हणाले ॲनॉटॉमिस्ट की पण त्यांना ॲनॉटॉमी शिकावी लागते, शरीरशास्त्र शिकावं लागतं, मग कसं? तर काही प्रतिभावान तिथल्या लोकांनी असं केलं की हे सगळं शिक्षणातनं काढून टाकलं आणि कॉलेजमध्ये आलेल्या पहिल्याच दिवशी त्यांना फक्त एक तास थोडंसं इंट्रोडक्टरी भाषण देऊन सरळ रुग्ण बघायला आपण जाऊ आणि त्यांना वॉर्डमध्ये रुग्ण दाखवायला सुरुवात केली. पण मी त्यांना म्हटलं की मलाही जर मी जरा चक्रावलो, मी त्यांना असं म्हटलं की अहो कसं, पण तो शिकणार कसा, त्याला काहीच तर येत नाही, बॉडी स्ट्रक्चर माहीत नाही, फिजिओलॉजी माहीत नाही, रोगशास्त्र माहीत नाही. तर ते म्हणाले ते घडतं असं की या रुग्णाला समजा असं धरून चाला की या रुग्णाला एक पेशंट मिळाला ज्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पायात कोणती हाडं असतात? टीबिया आणि फिबुला. तर मग तो विद्यार्थी आता मला फ्रॅक्चरची केस माझी आली म्हणून तो पायाची रचना काय असते वाचायला सुरुवात करेल, टीबिया काय असतो, फिबुला काय असतो हे वाचेल, फ्रॅक्चर म्हणजे काय होतं हेही वाचेल, फ्रॅक्चरचं हिलिंग कसं होतं हेही वाचेल. आणि जशी जशी केस त्याला मिळत जाईल तसं तसं तो त्याच्याशी संबंधित वाचेल आणि तो डॉक्टर होऊन जाईल. मला काय ते गिळवे ना हो, कारण माझं शिक्षण मला 8-9 वर्ष लागली होती MD करता करता. तर मी त्यांना म्हणालो की असं कसं होऊन जाईल, असं धरून चाला की तो मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्याकडे असताना डाव्या पायाच्या करांगळीचं फ्रॅक्चरची एकही केस आली नाही. तर काय होणार की तो डाव्या पायाच्या करांगळीचं फ्रॅक्चर कसं असतं हे तो शिकणारच नाही. तर ते म्हणाले 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षामध्ये डाव्या पायाच्या करंगळीच्या फ्रॅक्चरची एकही केस आली नाही तर ते शिकायची गरजच नाही. म्हणजे त्याला याला जीवनात गरज पडणारच नाही आहे. जे 700 बेडच्या हॉस्पिटलमध्ये 3 वर्षात जो प्रसंग आला नाही, जो चॅलेंज आला नाही, ते कशाला शिकवा त्याला? माझ्या तत्काळ लक्षात आलं की आपल्या मेडिकल एज्युकेशनमध्ये सुरुवातला जी 1.5-2 वर्ष नुसतं हे डेड बॉडी आणि प्री मेडिकल प्री क्लिनिकल सायन्सेस शिकवतात, हे किती वाईट शिक्षण पद्धती आहे. आणि तेच आपण अजून लागू करू की सगळ्या शिक्षणामध्ये हेच घडतं की? पण शेवटचं तरी मी संशयात्मा त्यांना विचारलंच, पण हे तुमचं शिकायला फार वेळ लागत असेल अशा पद्धतीने शिकायला. ते म्हणाले आपल्याकडे MBBS करायला एकूण किती वर्ष लागतात? 4.5 वर्षाची डिग्री आणि 1 वर्ष इंटर्नशिप, कारण डिग्री होल्डरला काही येत नसतं म्हणून 1 वर्षाची इंटर्नशिप, 5.5 वर्ष, तिथे 3 वर्षामध्ये MBBS आटोपतं. मॅकमास्टर मॉडेल ऑफ मेडिकल एज्युकेशन हे खरं म्हणजे गांधींच्या नई तालीम शिक्षणाचीच नवी आवृत्ती आहे. अतिशय जास्त प्रभावी आहे, अतिशय जास्त जीवनाला सुसंगत आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीचे 2-3 वर्ष बिनकामाचे जे म्हणजे बिटर पील घ्याव्या लागतात त्या टळतात. विद्यार्थी पहिलेपासूनच जे जीवनात उपयोगी आहे ते शिकतो, जीवनाशी संबंधित शिकतो आणि म्हणून ते अतिशय प्रभावी आहे. 3 वर्षामध्ये शिक्षण आटोपतं. विनोबांनी एका जागी असं म्हटलं आहे की नई तालीमला जीवनाचे शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण, जीवनासाठी शिक्षण असं वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या केल्या जातात. हे सगळंच मला नामंजूर आहे, विनोबा म्हणतात आहे, कारण याच्यामध्ये अजूनही द्वैत कल्पलेलं आहे की जीवन वेगळं आणि शिक्षण वेगळं. फक्त तुम्ही वेगवेगळे संबंध जोडता, जीवनासाठी शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण, जीवनाचे शिक्षण. ते म्हणाले आणि काळजीपूर्वक ऐका, ते म्हणाले जीवन हेच शिक्षण. तुम्हाला सांगतो मी, याच्याहून जास्त प्रत्ययकारी आणि क्रांतिकारी वाक्य मी शिक्षणशास्त्रात वाचलेलं नाही. जीवन हेच शिक्षण. आणि जीवनापेक्षा तोडलेलं आणि वेगळं क्लासरूममध्ये 4 भिंतीमध्ये जीवनाची तयारी म्हणून जे आपण शिकवतो हे टॉर्चर. आणि
आणि म्हणूनच हिंदीमध्ये शिक्षणाला शिक्षा असे म्हणतात. त्यामुळे शिक्षण हे आपण टेक्नॉलॉजी वापरून देतो की नाही देत वगैरे वगैरे प्रश्न तर महत्त्वाचे आहेत, पण माझ्या दृष्टीने शिक्षणाचं जे फ्रेमवर्क आहे आपलं तेच अख्खं पुनर्विचार करण्याची गरज आहे. आजचं जे शिक्षण सुरू आहे त्याच्याविषयी काही प्रश्न विचारण्याची गरज आहे. दुर्दैवाने ते प्रश्न बहुतेक शिक्षण क्षेत्राच्या आतून येणार नाहीत, कारण शिक्षण क्षेत्राच्या आतमध्ये असलेल्या व्यक्ती स्वाभाविकपणे त्या चौकटीच्या आत आहेत, तिथे बारक्या बारक्या सुधारणा करण्यामध्ये ते व्यस्त आहेत. कदाचित शिक्षणाच्या बाहेरच्या कोणाला तरी हा प्रश्न विचारावा लागेल की हे सगळं एवढं मोठं अजस्त्र यंत्र तुम्ही कशासाठी चालवता, आणि याच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्रास न देता जीवन इंटरेस्टिंग करून, शिक्षण इंटरेस्टिंग करून देता येईल. आणि ते देण्यासाठी अनेक प्रयोग होतात, पण त्या प्रयोगांची एक मर्यादा आहे, ते मला सांगू द्या. शिक्षणाचे जे अनेक प्रयोग होतात ते प्रयत्न असं करतात की शिक्षण चालेल त्याच्यामध्ये थोडंसं जीवन आणूया, मग कुठेतरी मुलांना पिकनिकला घेऊन जाऊ आपण, एखादा कार्यानुभव देऊ, एखादा प्रॅक्टिकल काहीतरी दर्शन दाखवू, झाडाचं पान कसं असतं. वस्तुतः शिक्षणामध्ये थोडंसं जीवन आणायच्याऐवजी मी असं म्हणेन की मुलांना जगू द्या आणि जीवनामध्ये थोडंसं शिक्षण द्या आणि बघा की कसा पॅराडाईम शिफ्ट होतो. आता शेवटचा मुद्दा, हे सगळं काल्पनिक नाही प्रत्यक्ष होतं होऊ शकतं याची मी चर्चा केली, युवांसाठी काय. 10 वर्षापूर्वी असा आमच्यासमोर प्रश्न पडला की समाजात प्रश्न तर अनेक आहेत, गरिबी आहे, बेकारी आहे, अस्वच्छता आहे, निरक्षरता आहे, आरोग्य आहे, काय अनंत प्रश्न आहेत, सोडवणारी माणसं कुठे आहेत. आणि या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे की इथे ज्योतिबा फुले आणि अण्णासाहेब कर्वेपासून बाबा आमटेंपर्यंत एकाहून एक मोठे मोठे दिग्गज समाज सुधारक झाले की ज्याने आपलं अख्खं आयुष्य एका प्रश्नावर. महाराष्ट्रातला पुढचा कर्वे कुठे आहे? तो व्यस्त आहे MPSC UPSCच्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये. तुम्हाला माहीत आहे का आज महाराष्ट्रामध्ये 500,000 मुले MPSC UPSCच्या नुसत्या परीक्षाच देतात आहेत. 2-2, 3-3 वर्ष पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये जाऊन कोचिंग क्लासेस लावतात. घरून बिचारे आईवडील शेतकरी आत्महत्या करून करून यांना पैसे पाठवतात आणि MPSC UPSCचं व्यसन. मी विचारलं, माहिती अधिकृत आहे की नाही मला माहीत नाही, पण मी या MPSCची तयारी करणाऱ्या युवकालाच विचारलं का अरे MPSCच्या एकूण जागा किती महाराष्ट्रात, ते म्हणाले वर्षाला 300. वर्षाला 300 जागांसाठी 500,000 मुलं कॉम्पीट करतात आहे, 1,000 एक चान्स आहे, तरी तयारी करतात आहेत. आणि हे सगळं करून मिळ संधी किती आहे ते आपण पाहिलं. तर महाराष्ट्रातल्या युवांना भासमय ध्येयाच्या मागे जाण्याच्याऐवजी समाजात जे प्रश्न त्यांची वाट बघतात आहेत त्यांना त्यांनी हात घालावा म्हणून निर्माण नावाची एक प्रक्रिया आम्ही युवा शिक्षणासाठी सुरू केली. निर्माण काय आहे? कॉलेजचं शिक्षण करताना किंवा झाल्यानंतर युवांना, महाराष्ट्रातल्या निवडक युवांना, दरवर्षी 100 युवांना आम्ही याची संधी, याच्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये त्यांची 8-8 दिवसाची 2-3 शिबिरं होतात शोधग्राममध्ये, गडचिरोलीमध्ये. त्यामध्ये प्रयत्न असा की त्यांना स्वतःविषयी जाण यावी, समाजाविषयी जाण यावी, समाजाच्या प्रती माझं कर्तव्य काय याची जाण यावी, निसर्गाच्या प्रती, पर्यावरणाच्या प्रती माझं कर्तव्य काय याची जाण यावी, आणि शेवटी आपल्या आयुष्याचं काय करू, आपल्या जीवनाचं मिशन निवडण्यामध्ये त्यांना थोडीफार मदत व्हावी. म्हणून एका अर्थाने आपण असं म्हणूया की विद्यापीठ, शिक्षण व्यवस्था तर जसे चालतात चालणार आहेत, पण त्यात जे मिळत नाही ते मिळत नाही समाजभान मिळत नाही. म्हणून निर्माणमध्ये हे सगळे युवक खेड्यात जाऊन राहतात, त्या मजुराच्या घरी, आदिवासीच्या झोपडीत राहतात, तिथे जे मिळेल ते खातात,
शेतात किंवा जंगलात ते जे काम करत असतात त्या दिवसांमध्ये ते काम करतात. अमृत जेव्हा त्या निर्माणचा एक विद्यार्थी होता त्याला आम्ही खेड्यात पाठवलं, 3 दिवसांनी तेव्हा जो परत आला, का रे काय झालं, तो म्हणे 3 दिवस मी जेवलोच नाही. का? तर तो म्हणाला मला ज्या कुटुंबात ठेवलं होतं ते एक म्हातारं जोडपं होतं, त्यांच्या घरी कोणीही तरुण नव्हता, त्यांच्याकडे शेती नव्हती, ते बिचारं म्हातारं जोडपं मजुरी करू शकायचं नाही आणि त्यांच्याकडे खायलाच काय नव्हतं, ते खात नाही तर मी कुठून खाऊ, मला लाज वाटली म्हणे, म्हणून मी 3 दिवस जेवलोच नाही. आपला मुलगा जेवला नाही याचं बाप म्हणून मला वाईट वाटलं, पण मला असं वाटलं की भारताची भूक काय असते आणि भारताची गरिबी काय असते एवढं प्रत्यक्ष ज्ञान याला पुन्हा कधी मिळणार नाही. समाजभान, समाजात प्रश्न काय आहेत, आणि ती जी तिथे माणसं राहतात आहेत खेड्यात, ती काय अडाणी आहेत वेडी आहेत असा आपला सोयीस्कर गैरसमज असतो, त्यांच्या स्थितीमध्ये आपण असलो तर त्यांच्या दृष्टीने जे ऑप्टिमम आहे ते त्यांनी शोधून काढलेलं आहे संभवतः. त्याच्या सर्व्हायवलसाठी त्यांना हेच करावं लागतं, आपणही तसंच करायला लागतो. ही त्यांची मजबुरी समजणं हे देखील अतिशय महत्त्वाचं भान असतं. आणि मग यामध्ये जेव्हा मी काही कृती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय घडतं, माझ्या कृतीने तत्काळ प्रश्न सुटेलच याची काहीही गॅरंटी नसते, कारण समाजाचे प्रश्न सोडण्याची प्रक्रिया खूप लांब आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे हे कळतं, पण त्यासोबत अजून एक कळतं. आणि काय कळतं, मी असं म्हणेन की जीवनातली सगळ्यात सुंदर गोष्ट होते ते आहे स्वतःविषयी भान. मी काय आहे, मी कसा आहे, आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःविषयी असंख्य गोड गैरसमज असतात. मी किती हँडसम आहे, सगळ्या मुली कशा माझ्याकडे पाहतात किंवा सगळी मुलं कशी माझ्याकडे पाहतात, अनेक गोड गैरसमज आपल्याला असतात. स्वतःला कसं ओळखावं, आरशात पाहिलं तरी मला जे बघायचं तेच मी बघतो. आरसात मी हँडसम नसलो तरी मी म्हणतो काय अभय बंग काय हँडसम आहे. मग कसं कळावं स्वतःविषयी, शिक्षणशास्त्रासाठी अतिशय मूलभूत असं एक मला जे वाक्य सापडलं ते असं आहे की सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट, स्व हा प्रकाशाच्या किरणासारखा असतो. आपल्याला माहीत आहे फिजिक्समध्ये आपण शिकलो आहोत की प्रकाशाचा किरण कधी दृश्य नसतो, व्हिजिबल नसतो, तो इनव्हिजिबल असतो. तो जेव्हा कुठेतरी पडतो ऑब्स्ट्रक्शन तेव्हा तो दृग्गोचर होतो, व्हिजिबल होतो. सेल्फ हा असाच असतो, आपल्याला स्वतःला सेल्फ हा इनव्हिजिबल असतो, मला कळत नाही की मी काय चीज आहे. जेव्हा मी कोणतं तरी चॅलेंज घेतो, ऑब्स्ट्रक्शन अडथळा येतो, समाजाशी मी फेस टू फेस कोणती तरी समस्या घेतो, वास्तव घेतो, त्याच्याशी जेव्हा माझा संबंध येतो तेव्हा माझा सेल्फ मलाच व्हिजिबल होतो. ते झालं आत्मदर्शन. ईशावास्य उपनिषदमध्ये पूर्णात पूर्णम उदच्यते अशी एक ओळ आहे, बाकी याच्यात जाऊ नये आपण, पण उदच्यते म्हणजे काय ते विनोबा सांगतात आहेत, उत अच्यते जे आत्मध्ये आहे ते बाहेर येणं याला शिक्षण असे म्हणतात. शिक्षण म्हणजे रिकाम्या भांड्यामध्ये इन्फॉर्मेशन भरणं नाही, ते रिकाम्या भांड्या म्हणजे हे, त्या रिकाम्या भांड्यामध्ये माहिती भरणं म्हणजे शिक्षण नाही, त्याच्या आत्मध्ये जे आहे ते बाहेर यायला मदत करणं उदच्यते ते शिक्षण आहे. ते कसं घडतं, ते चॅलेंज घडल्याने घडतं. चॅलेंजेस कुठे आहेत, माझ्या अवतीभोवती समाजामध्ये आहेत. 4 भिंतींनी वर्ग कॉलेजच्या मला आयसोलेट करून ठेवलेलं आहे, या भिंतीच्या पलीकडे जाण्याची कधी तर संधी मिळाली पाहिजे, आणि ती संधी मुलांना मिळावी म्हणून निर्माणमधली मुलं यावर्षी दुष्काळात गेली होती. मी वाचलं की ORF अहवाल बनवला, मला खूप आनंद झाला. मराठवाड्यामध्ये दरवर्षी दुष्काळ पडायला नको, पण तो पडायला नको हे महाराष्ट्राच्या नव्या पिढीला वाटण्यासाठी त्यांनी आजचं भीषण वास्तव बघितलं पाहिजे, त्या मातीच्या टोपल्या उचलून पाहिल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून निर्माणची अनेक मुलं, 84 मुले यावर्षी मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये काम करायला जागोजागी गेलीत. दुष्काळ समजला, त्याच्यातनं महाराष्ट्र समजला, पण मी आशा करतो की त्यांना मी काय आहे हे देखील त्यातनं समजलं.
माझी समाजसेवेची नुसत्याच वल्गना आहे की खरंच मी हे करू शकतो हे देखील त्यांना कळलं. तर निर्माणमधली मुलं दुष्काळात काम करतात, तिथे शिकतात की मराठवाडा काय आहे, दुष्काळ काय आहे, पाणी कुठे जातं आहे आणि पाण्यासाठी असलेले पैसे कुठे जातात आहेत हेही ते शिकतात. निर्माणमध्ये मुलं ज्या क्वेस्ट संस्थेने आपल्या काठोले गुरुजींना शिक्षणामध्ये खूप मदत केली त्या क्वेस्टमध्येच आमच्या निर्माणचा एक मुलगा अतुल नावचा आहे, तरुण इंजिनियर निर्माणमधला, आणि तो क्वेस्टमध्ये शिक्षणाचे प्रयोग आणि काम करतो आहे. ऋषिकेश मुन्शी नावाचा एक तरुण डॉक्टर नाशिकमध्ये त्याचं मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण झालं, तो गडचिरोलीच्या आदिवासी, आज गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये निर्माणचे 5 डॉक्टर वेगवेगळ्या, जिथे कोणीही डॉक्टर जायला तयार नाही अशा जंगलातल्या अगदी रिमोट PHC वरती जाऊन काम करतात आहेत, आरोग्यसेवा देतात आहेत. आणि त्यातल्या एका मुलाची उदाहरण सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. त्याचं नाव रामा, आम्ही त्याला रामा म्हणतो, आडनाव मला आठवत नाही त्याचं. मराठवाड्याचा मुलगा निर्माणमध्ये आला, निर्माणमधून जे काही त्याला समाजभान आलं आणि त्यामुळे त्याने जो बॉन्ड MBBS नंतर करावा लागतो तो अन्यत्र कुठे न घेता गडचिरोलीच्या एका PSC मध्ये घेतला. पेंड्री नावाचं PSC, घातक, अवतीभोवती सगळे नक्षलवाद्यांचे राज्य. त्या PSC वरती तो राहून खरंच ड्युटी करायला लागला, रुग्णांना उपचार द्यायला लागला. दिवाळीमध्ये सुटी होती म्हणून तो घरी त्याच्या आईवडिलांना भेटायला जाणार होता, गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर पडला आणि त्याला फोनवर कळलं की गोळीबार झाला नक्षलवादी आणि पोलिसांचा आणि एक बॉम्बस्फोट झाला. हा मुलगा दिवाळीला घरी जाण्याचं सोडून वाटेतनं परत आला की बॉम्बस्फोट झाला, म्हणजे काही जणं जखमी झाले असतील आणि जखमी झाले असतील तर मी सुटीवर जरी असलो तरी तत्काळ माझी गरज आहे. आणि जाऊन त्याने तिथे रुग्णसेवा केली. तर अशा प्रकारचे समाजभान असलेली नवी तरुण मंडळी निर्माणमधनं निर्माण व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. माझ्या मित्रांनो, काठोले गुरुजींनी आपल्याला दाखवलं, ह्या पुस्तकात जर तुम्ही वाचाल त्याच्यातनं आपल्या लक्षात येईल त्या दाढऱ्याचा एक छोटासा मुलगा पण जीवनातनं शिकून शिकून प्रल्हाद काठोले गुरुजी बनून तो जीवनात काय करू शकतो, काय त्याने केलं हे आपण या पुस्तकात बघू शकतो. जीवनातनं आपण काय शिकू शकतो हे पाहिल्यानंतर माझं एक अपील तुम्हाला असं आहे की जीवन स्थगित करू नका. आपण सगळे ते जीवन केव्हा तरी नंतर सुरू होणार आहे बरं का, बघूया केव्हा तरी, आज नाही आहे आज. अरे आजच माझ्या अवतीभोवती जीवन घडत आहे, आजच मी जगतोच आहे, पण मी फक्त त्याला स्थगित करून माझे कप्पे बंद करून ठेवतो आहे की शिक्षण होऊन जाऊ द्या, मग म्हणतो नोकरी होऊन जाऊ द्या, मग म्हणतो पेन्शन मिळून जाऊ द्या, मग म्हणतो मुलीचं बाळणपण अमेरिकेत आहे त्याला जाऊन मला येऊ द्या, मग म्हणतो एक बालीची सफर किंवा अजून कोणी युरोपची ट्रीप मला करून घेऊ द्या. जीवन स्थगित करत राहतो आपण, जीवन रोज घडत असतं, त्याच्यातनंच आपलं शिक्षण होतं होऊ शकतं. मायकेल अँजेलो जे म्हणाला ते अतिशय सुंदर, त्याला जेव्हा विचारलं की अहो तुम्हाला त्या दगडामधनं इतक्या सुंदर मूर्ती कशी काय सुचते, कशी काय दिसते, तर तो म्हणाला मी कुठं निर्माण करतो, ती त्या दगडामध्ये असतेच, मी फक्त आजूबाजूला जो फालतूचा दगड असतो तो बाजूला काढतो, म्हणजे आतमधली मूर्ती फक्त व्हिजिबल होते, दृग्गोचर होते, प्रगट होते. माझ्या मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्ये ती मूर्ती आहे, स्वच्या रूपात आहे, ती अगोदरच आहे. अहो कोण आले रे शिक्षक घडवणारे तुम्हाला, 4 अब्ज वर्षाचं जीवनाचं संचित आपल्या प्रत्येकामध्ये शिक्षण रूपाने अगोदरच साठवलेलं आहे. जीवसृष्टी पृथ्वीवरती 4 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली, त्यावेळपासनं अखिल जगातले सर्व जीव जे काही जीवनाच्या अनुभवातनं शिकले ते उत्क्रांतीमधनं सिलेक्शन ऑफ जीन्स होऊन 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 आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपण सर्व ज्ञानी आहोत, 4 अब्ज वर्षाचे विद्वान आहोत. फक्त आपल्यावरती जे अवती फालती असला फालतू दगड आहे तो काढून फक्त आत्मधली मूर्ती प्रगट होणे म्हणजे शिक्षण. तशाच एका खेड्यातल्या दगडातनं मूर्ती कशी प्रगट झाली याचं हे पुस्तक, हे लिहिणाऱ्या शिक्षकांना अभिवादन करून
मी माझे दोन शब्द सांगतो. सगळ्यांचे प्रश्न घेणं शक्य नाही, पण त्यातले काही निवडक प्रश्न. एक प्रश्न आहे की आजची शिक्षण पद्धती वैचारिक स्वातंत्र्य देते का, आणि नसेल तर ते कसं शोधता येऊ शकेल विद्यमान शिक्षण पद्धतीच्या चौकटीतून. स्वातंत्र्य कोणी देत नसतं, जे दिलेलं असतं ते स्वातंत्र्यच नसतं. आपण वस्तुतः स्वतंत्रच असतो, आपण गुलामी स्वीकारतो. गुलामी आपण का स्वीकारतो? कारण आपल्याला काहीतरी लोभ असतो, मग तो डिग्रीचा असेल, मार्कांचा असेल, कसला तरी लोभ असतो. त्यामुळे आपण सौदा करतो की माझं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं, तुम्ही मला डिग्री द्या. सुभाषचंद्र म्हणाले, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजारी दूंगा. तसं आपण म्हणतो, मैं तुम्हें स्वातंत्र्य दूंगा तुम मुझे डिग्री दो. तर स्वातंत्र्य कोणी देत नसतं गड्या. त्याच्या आतून जेव्हा एवढी तीव्र इच्छा असते ते असतंच, ते आपण गमावलेलं असतं, ते आपण पुन्हा मिळवायचं असतं. त्यासाठी अशी काही वाट बघायची गरज नाही की एक दिवस येईल तेव्हा मी अख्खं स्वातंत्र्य मिळेल. क्षणाक्षणाला ते मिळवता येतं, मिळवायचं असतं प्रत्येक गोष्टीत. म्हणजे अहो कॉलेजचं सोडून द्या, आपण शिक्षण व्यवस्थेत दोष टाकण्यामध्ये खूप दुसऱ्यावरती दोष टाकून जबाबदारी टाकून मोकळे होऊन जाऊ. मी काय कपडे घालतो हे आज कोण ठरवतं? फॅशन इंडस्ट्री ठरवते. मी तरुणांच्या आणि लहान मुलांच्या जे रेडीमेड जर्सी विकत घेतात त्याच्यावर बघतो आजकाल की कंपन्यांचे स्लोगन छापलेले असतात. म्हणजे तुम्ही जे कपडे घालता त्याच्यावरचा संदेशही त्यांनी छापलेला आहे. तुम्ही फक्त ॲडव्हर्टाईजमेंटचे पुतळे आहात की तुम्ही त्या जर्स्या घालून मिरवता, खरं म्हणजे तुम्ही कंपनीची जाहिरात करता. आता हे वापरायचं की नाही हे स्वातंत्र्य कोणाचं आहे? मी काय बुजगावणं आहे की या कंपनीचा शर्ट घालून त्याची जाहिरात करत फिरतो मी आणि वरून त्यांना पैसे देतो तो शर्ट विकत घ्यायला? म्हणजे मूर्खपणाची हद्द काय असेल? त्यांनी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे. मी काय कपडे घालतो हे मी ठरवायला पाहिजे, ते स्वातंत्र्य मी मिळवायला पाहिजे. मी खादीचे कपडे घालतो कारण काय? शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आहेत. विदर्भातला शेतकरी कापूस निर्माण करतो, कापसाला डिमांड निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे. ते माझ्या एका माणसाने खादी घातल्याने किती डिमांड होईल मला माहीत नाही, पण हा खारीचा वाटा माझा. कापसाला मागणी निर्माण व्हावी. खादी निर्माण करतो तो खेड्यातला मजूर किंवा बाई बिचारी जिला दुसरीकडे कोणती एम्प्लॉयमेंट मिळत नाही तिचं पोट भरावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी खादी वापरतो. खादी हे पर्यावरणाला जास्त सुसंगत आहे रेयॉनच्या कपड्यापेक्षा, म्हणून मी खादी वापरतो. मला स्वातंत्र्ययुद्धातली जी इतिहास आहे त्याच्याशी नातं जोडायचं आहे, म्हणून मी खादी वापरतो. मला साधेपणाचं जीवनात मूल्य जे आहे, गांधी ज्याला म्हणाले की दी ऑस्टेरिटी ब्युटी इन द ऑस्टेरिटी ऑफ लाईफ, ते मला जगायचं आहे, म्हणून मी खादी घालतो. चॉईस कोणाचा आहे? माझा आहे. मी फॅशन इंडस्ट्रीला नाही ठरवू देणार की मी काय घालायचं. मी शाहरुख खान किंवा सलमान खानला नाही ठरवू देणार की मी काय घालायचं. मी ठरवेन. आता हे काय झालं? हे झालं स्वातंत्र्य मिळवणं. यासाठी कॉलेजेस बदलायची गरज नाही, कारण माझं स्वातंत्र्याचं आचरण मी माझ्या जीवनात जगायला सुरुवात करणं आहे तिथून त्याची सुरुवात होते. आपण छोटे छोटे स्वातंत्र्य मिळण्यापासून सुरुवात करू शकतो. मी कोणती पुस्तकं वाचतो? मी किती वेळ टी व्हीला किंवा सोशल मीडियाला चिपकून राहतो? त्यापासून मला स्वातंत्र्य मिळवता येईल. अनेक प्रकारची स्वातंत्र्य आहेत जी मी आज सुरू करू शकतो. मी माझ्या आईला किंवा माझ्या बायकोला स्वयंपाकघरातली भांडी घासायला मदत करतो का? कारण तिचे स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. म्हणजे मी नुसतं माझ्या स्वातंत्र्याचं कौतुक करायचं की तिलाही स्वतंत्र करायचं? त्याची कृती मी सुरू करू शकतो. माझ्या कृतीतनं दुसऱ्याचं स्वातंत्र्य मिळवता येतं. तर मी मुद्दामच शिक्षणावरचा याचा उल्लेख यासाठी केला नाही स्वातंत्र्याचा, की मी अनेक उदाहरणं देऊन प्रयत्न अगोदरच केलेला आहे की जीवनातनं स्वतःचं शिक्षण कसं मिळवता येईल. म्हणून त्याची पुनरावृत्ती न करता पण मी असं म्हणेन की स्वातंत्र्य स्वतः
मिळवावं लागतं असे शब्द वापरणं योग्य नाही. ते असतंच, आपण गमावलेलं असतं ते कमवावं लागतं. आणि त्यासाठी काय स्वातंत्र्य नावाची डिग्री मिळायची वाट बघायची नसते, ती आपल्या रोजच्या कृतीमध्ये, रोजच्या जगण्यामध्ये आज सुरू करता येते. प्रश्न आहे इंग्रजी भाषेबद्दलचा, की महाराष्ट्रात इंग्रजी भाषेची सक्ती का होते आणि ती नीड ऑफ अवर आहे का? बघा मित्रांनो, तुम्ही प्रश्न असा विचारला की याच्यामध्ये माझा वैचारिक कल आणि सध्याचा व्यावहारिक कल याच्यामध्ये थोडा फरक आहे आणि तो मी प्रामाणिकपणे कबूल केला पाहिजे, नाही तो खोटं बोलणं होईल. मी जेव्हा सेवाग्रामच्या शाळेत होतो तिथे 6वीमध्ये इंग्रजी शिकवायला तेव्हा सुरुवात व्हायची. हे वर्ष होतं 1962. मी इंग्रजी शिकायला नकार दिला आणि मी असं म्हटलं की इंग्रजांची भाषा आहे, आपण आता गुलाम नाही आहोत, आपण स्वतंत्र आहोत. आय रिफ्यूज टू लर्न इंग्लिश असं मी मराठीत म्हणालो. आता असं झालं की ती शाळा होती गांधीजींची, त्याच्यामध्ये शिक्षकांना काय याच्यावर उत्तर सुचे ना की हे पोरगं म्हणतंय की गुलामीची भाषा मी नाही शिकत, तर त्याला जबरदस्ती कशी करायची. माझ्या शिक्षकाने म्हटलं ठीक आहे तू नको शिकोस, मला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून मी इंग्लिश शिकलो नाही तेव्हा. मी इंग्लिश मग जेव्हा मेडिकलला जायचं म्हणून जेव्हा बाहेर शाळेमध्ये गेलो त्या 9वीमध्ये मी ABC शिकायला सुरुवात केली, त्यामुळे थोडीशी माझी इंग्लिश कमजोरच राहिली असं माझं मत आहे. आजही माझं चिंतन सहसा मराठीत चालतं, फक्त वैज्ञानिक चिंतन असेल तरी इंग्लिशमध्ये चालतं, नाही तर माझं चिंतन मराठीत चालतं. याच्यात वाईट काय झालं? मला काय फार वाईट झालं असं माझं दिसत नाही. अर्थात माझा एकट्याचा अनुभव हा काय सार्वत्रिक होऊ नये, पण माझा मुद्दा असा की माझ्या जीवनाच्या अनुभवातून मी असं शिकलो की इंग्रजी न शिकण्याचं स्वातंत्र्यही मिळवता येतं विद्यार्थ्याला, पण खरं म्हणजे इंग्रजी शिकणं कधी ना कधीतरी उपयोगी पडतं, आवश्यक पडतं. म्हणून इंग्लिशकडे पाठ फिरवणं आज व्यावहारिकदृष्ट्या तरी कोणाला शक्य नाही. आता प्रश्न एवढाच आहे की मी इंग्रजी घोकंपट्टीने शिकू की प्रत्यक्ष जीवनातनं शिकू, इंग्रजीची चांगली पुस्तकं वाचताना शिकू, हा पद्धतीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अगदी गडचिरोलीच्या आदिवासी खेड्यांमध्ये आदिवासींना जरी विचारलं आम्ही तरी ते म्हणतात आम्हाला आमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये पाठवायची आहेत. हे वेड किंवा याचं आकर्षण जे काही म्हणा कुठपर्यंत पोचलेलं आहे, मुंबई तर काही चीजच नाही आहे, गडचिरोलीच्या आदिवासी खेड्यांमध्ये पोचलेलं आहे. तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्ही वाचलं आहे की नाही मला माहीत नाही, नितीश कुमारांनी यावेळीच्या बिहारमधल्या इलेक्शनमध्ये जे जिंकले त्याच्या बाबतीत एकदा असं बोलताना ते असं म्हणाले की माझ्या इलेक्शन प्रचाराच्या काळात मी काहीतरी जितक्या काही सभा घेतल्या असतील, मला नक्की आकडा आठवत नाही, काही शेक सभा त्यांनी घेतल्या, ते म्हणाले मी प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारला की तुम्हाला काय हवं, आणि ते म्हणाले की दोन गोष्टी इनव्हेरेबली आल्या. बाया म्हणाल्या की दारू बंद करा, आणि मुलं म्हणाली की आम्हाला कॉम्प्युटर शिक्षण द्या. तर कॉम्प्युटर शिक्षण जसं आता आवश्यक झालेलं आहे, कोणाला त्या आवडीनिवडीचा तो प्रश्न उरलेला नाही, तसं इंग्रजी शिक्षण आजच्या जगामध्ये आवश्यक झालेलं आहे. आपण एका ग्लोबल जगामध्ये जगतो, ते विश्व सगळं आपल्या दाराशी येऊन आता थडकलेलं आहे, धडकलेलं आहे, त्यामुळे त्याला नाकारणं व्यावहारिकदृष्ट्या तरी शक्य नाही. त्यामुळे मी म्हणालो की तात्विकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मी स्वतः इंग्लिशच्या विरुद्ध एक विद्रोह करून पाहिला, त्याच्यामुळे एवढंच झालं आहे की 4 वर्ष उशिरा इंग्लिश शिकायला सुरुवात केली, त्याच्यामुळे काही वाईट झालं असं मला माझं दिसत नाही. माझं वैद्यकीय शिक्षणही झालं, जगभरच्या 10 टॉपमोस्ट विद्यापीठात जाऊन मी शिकवलं किंवा भाषण दिली, तर काय नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा इंग्लिश शिकता येते. तसंच शिकल्यामुळे उलट जास्त चांगलं शिकलं जातं, पण माझा समज आहे की केव्हा ना केव्हा प्रत्येकालाच त्याची गरज पडते. शेवटचे 2 प्रश्न. एक आहे की कॉलेज शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जातं, तर त्यामुळे करस्पॉन्डन्स एज्युकेशनला तितकंसं महत्त्व नाही, तर मग करस्पॉन्डन्स पद्धतीने शिकलेला विद्यार्थी त्याच्याकडे समाज कसं बघतो, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, शिक्षणातलं संस्कार, पालक यांचं महत्त्व, ह्या दोन्ही. हा जो करस्पॉन्डन्स पद्धती आहे त्याला आपण दुसरा शब्द वापरूया, आपण डिस्टन्स लर्निंग म्हणूया, कारण करस्पॉन्डन्स हा त्यातला एक भाग झाला.
ओपन युनिव्हर्सिटी जी भारतामध्ये सुरू झाली, दिल्लीमध्ये देखील, महाराष्ट्रामध्ये देखील, मी असं म्हणणार की हे काळाच्या बरेच पुढे होते. म्हणून करस्पॉन्डन्स कोर्सच्याऐवजी मी डिस्टन्स लर्निंगच्याविषयी बोलेन. इकॉनॉमिस्टमध्ये एक पुन्हा दुसरं एक फार सुंदर लेख आलेला होता 2-3 वर्षांमध्ये, त्याचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. एक तर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाचा एक अभ्यास मांडला की 2050 जगामधले कोणते व्यवसाय संपतील आणि कोणते व्यवसायाची गरज वाढेल. तर गुरुजी, तुमची क्षमा मागून मला सांगू द्या, तो अभ्यास असं सांगतो की शिक्षक हा व्यवसाय संपेल. हा काही माझा अभ्यास नाही, त्यांचं असं म्हणणं की शिक्षक दुर्दैवाने आज ज्या पद्धतीने शिकवतात ते अगदी सहज मशीन करू शकतं. प्रल्हाद गुरुजी आपल्याला जे म्हणाले की शिक्षक आवश्यक आहे, खरं शिक्षक आवश्यक आहे जर तो गुरुचं काम करेल तर. तो जर नुसतं माहिती देण्याचं काम करेल तर त्याला असं बाजूला सारता येईल आणि ही टेक्नॉलॉजी सारेल त्याला. महाराष्ट्रातल्या शिक्षकांना याचं भान नाही आहे की ते एका कड्यावर उभे आहेत, फार लवकर ते आउटडेटेड होणार आहेत. कारण ते जे आणि ज्या पद्धतीने शिकवतात ते त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने खान अकॅडमी शिकवते. अरे खान अकॅडमी इतका सुंदर शिकवत असेल किंवा हार्वर्ड विद्यापीठाचे आणि लंडन स्कूलचे कोर्सेस जर ऑनलाईन उपलब्ध असतील तर माझ्यासारखा वाईट शिक्षक जर शिकवत असेल त्याचे क्लासेस विद्यार्थ्यांनी का अटेंड करावे. आणि म्हणून मूक्स ही जी शिक्षणाची पद्धत आहे, मॅसिव्ह ऑनलाईन काहीतरी त्याचा लॉंग फॉर्म आहे, पण आजकाल यूट्यूबवरनं तुम्हाला शिक्षणाचे जगातले सर्वोत्तम कोर्सेस करता येतात. आय आय टीच्या प्रोफेसर्सचे क्लासेस उपलब्ध आहेत, हार्वर्ड विद्यापीठामधले उपलब्ध आहेत, जगातल्या 80 उत्कृष्ट विद्यापीठांनी त्यांचे आपले कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत, यूट्यूबवर उपलब्ध करून दिले आहेत, त्यातले बरेचसे फ्री आहेत. तर शिक्षकांना प्रचंड मोठा थ्रेट निर्माण झालेला आहे. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की करस्पॉन्डन्स कोर्सेस काय, डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन लर्निंग हे खरं म्हणजे विद्यार्थ्यांना जगता जगता शिक्षण फार जास्त व्यावहारिकदृष्ट्या संभव करेल. मग त्यांना जीवन स्थगित करून फक्त डिग्री मिळेपर्यंत शिक्षण याची गरज नाही. मी जीवन जगायला सुरुवात करू शकतो आणि करता करता ऑनलाईन रोज 2 तास किंवा 1 तास माझ्या सोयीने शिकू शकतो. हे शिक्षण अधिक स्टुडंट सेंट्रिक आहे. आजचं शिक्षण हे खरं म्हणजे कॉलेजेस, प्राध्यापक आणखी तिथल्या चपराशांच्या वेळेच्या सोयीने जे कॉलेजेसचे तास भरतात. विद्यार्थ्याला दिवसभर काम करून उरलेल्या वेळ शिकवा की हो. तर डिस्टन्स लर्निंग किंवा करस्पॉन्डन्स कोर्स किंवा मूक्स ह्या सगळ्या ज्या शैक्षणिक पद्धती आहेत फार जास्त व्यावहारिक आहे. इकॉनॉमिस्टने तर असंही म्हटलेलं आहे, त्याने असं म्हटलं आहे, गंमत बघा सर, आज शिक्षक काय करतात, शिक्षक विद्यार्थ्याला शाळेमध्ये हा धडा वाचा रे, मग मुलं तो धडा वाचतात. किंवा शिक्षक फळ्यावरती त्यांना तीच माहिती सांगतात की भारताचा भूगोल असा आहे किंवा या जिल्ह्यामध्ये हे पीक घडतं ते पीक घडतं, आणि मग त्याला म्हणतात की आता तुला होमवर्क दिलं, आता हे तू प्रत्यक्ष जीवनाला अप्लाय करण्याचे चॅलेंजेस प्रॉब्लेम दिले ते तू घरी सोडव. म्हणजे खरं म्हणजे शिक्षकांनी काय केलं, सोपी सोपी गोष्ट स्वतः केली आणि कठीण करायला त्याला घरी करायला सांगितली. इकॉनॉमिस्ट काय म्हणतो, आता उलटं होणार आहे, त्याला जेव्हा किंडलवरती किंवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे हे सगळ्या गोष्टी आणि त्या खान अकॅडमीसारख्या याच्यातनं इंटरेस्टिंग पद्धतीने होणार आहे, त्याने शिक्षकांकडनं ज्ञान कशाला घ्यायचं. खरं म्हणजे ज्याला तो घरी काम करायला देतात खरं म्हणजे उलटं व्हायला पाहिजे, त्याने घरी वाचायला पाहिजे धडा. आणि शाळेमध्ये शिक्षकांनी त्यांनी याला आता प्रॉब्लेमला कसं अप्लाय करायचं हे शिकवलं पाहिजे, नेमकं उलटं व्हायला पाहिजे. हे जर शिक्षक करणार नाही तर त्यांची गरजच नाही आहे. आज शिक्षकांना काही वाटत असेल, ज्या दिवशी डीप ब्लू या सुपर कॉम्प्युटरने गॅरी कॅस्परोवला चेसमध्ये हरवलं त्या दिवशी आता कोणीच असं म्हणू शकणार नाही
की मी जे करतो ते मशीन करू शकणार नाही नाही हा गैरसमज आहे आपला. अनेक गोष्टी मशीन आपल्यापेक्षा जास्त चांगलं करणार आहे किंवा दुसऱ्या चांगल्या शिक्षकांनी शिकवलेल्या सुंदर पद्धती मशीन माझ्यापर्यंत आणून पोचवणार आहे, माझी गरज नाही उरणार आहे. म्हणून शिक्षकांना आपला रोल बदलवला पाहिजे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा शिक्षकांचा रोल नसला पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मशीन फार जास्त ते चांगलं करणार आहे. शिक्षकांनी हे जे ज्ञान आहे, ही जी माहिती आहे, आता जीवनाला कशी अप्लाय करू? कारण जीवनामध्ये काय असतं? जीवनामध्ये गोशाळेची टाकी बांधावी लागतात. तिथे हे मी गणित कसं अप्लाय करू? तर शिक्षक लोक सोयीस्कररित्या म्हणतात, हे घरी होमवर्क कर, बरं का? कारण मी कधी टाकच बांधलं नाही शिक्षक म्हणून, मला येतच नाही रे ते. पण मी सांगणार नाही तुला मी की मी कधी टाकं बांधलेलं नाही. मी तुला म्हणेन हे घरी सोडव. तर आता पॉवरची उलथापालथ होते. इंटरनेटमुळे, डिजिटल ॲक्सेसमुळे विद्यार्थी फार जास्त पॉवरफुल होतात आहेत. हे नुसतं शिक्षकांच्याच बाबतीत घडत नाही, आम्हा डॉक्टरांच्या बाबतीत घडत आहे. हां, मी माझ्या पेशंटला सांगतो की अरे तुला हा हा रोग आहे, तुला हे औषध देतो. तो म्हणतो, साहेब पण मी यूट्यूबवर वाचलं किंवा गुगलवर वाचलं की असं असं नाही, आजकाल हे औषध आलं आहे. अरे बापरे, मला गुगल वाचायला फुरसत नाही आणि त्या पेशंटला एकच रोग आहे, तो आपल्या रोगाविषयी सगळं वाचून काढतो. पॉवरची उलथापालथ झाली आहे. ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. मला हे स्वीकारावं लागेल आता की मी डॉक्टर असलो आणि किती वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो असलो तरी एक सायन्स येऊ शकणारा कोणी माणूस या रोगाविषयी किंवा या औषधाविषयी माझ्यापेक्षा जास्त माहिती मिळून माझ्याकडे येऊ शकतो. आणि मी त्याला म्हणेन, हो बाबा, तुला जास्त माहीत आहे, असं आहे का? चल मलाही दाखव, मी तुझ्यापासून शिकतो. मी रोग्याला असं मला सांगावं लागतं की आपण दोघं मिळून शिकूया. मी काय वाचलेलं नाही, हे जरा नवं दिसतं आहे, सांग बरं तू मला. तर मग रोगी मला सांगतो की साहेब, या औषधाचे हे हे साईड इफेक्ट आहे, रशियामध्ये असा प्रयोग झाला, त्याच्यामध्ये 12 लोकांना असं असं झालं. हो का? मग मी तुझं औषध बदलवतो, असं मला त्याला म्हणावं लागतं. तर म्हणून शिक्षणाची पद्धत जी आहे ती बरीच बदलणार आहे, बदलावी लागणार आहे. आता आपण ती किती रेझिस्ट करतो, बस एवढाच विषय आहे. खरं म्हणजे सांगू, तमाम शिक्षक वर्गाची माफी मागून मी असं म्हणणार की शिक्षणामधला सगळ्यात मोठा अडथळा मी काय बोललो नाही बरं का?